माननीय दादा साहेब, माननीय अधिवक्ताजी, स्वयंसेवक बंधुगण, समिति भगिनीगण, अन्य अन्य भगिनीगण, कारण अनेक संस्था कोणत्याही विषय पूर्ण सुसूत्र मांडायचा आणि त्याला वेळ बराच लागतो. कमी वेळामध्ये काही बिंदूंना स्पर्श करणं एवढं शक्य होतं, पण इथे जी समजूतदार मंडळी आहे त्यामुळं असा प्रत्येक बिंदूला थोडा थोडा स्पर्श केला तरी प्रयागचा नदी ज्याप्रमाणे कोणाची एकाची पूर्ण हजामत एकेकाला पट्ट पाडतो आणि त्याला बसवून ठेवतो, हेतू हा की दुसऱ्या ग्राहकांकडे जाऊ नये. तर असं जरी केलं तरी इथे काही हरकत नाही, कारण मंडळींचा स्तर मोठा आहे, तर त्यामुळे मला त्याला सांत्वना आहे. म्हणून अपेक्षा सुसूत्र भाषणाची नाही, अलग अलग बिंदूंना स्पर्श मात्र एवढीच अपेक्षा आहे. आता इथे बसलेली सर्व मंडळी पूर्ण समजूतदार अशी आहेत, त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर फार मोठे प्रश्न आहेत. परम वैभव म्हणजे तुम्ही तत्व राष्ट्र, त्या दृष्टीने राष्ट्र पुनर्निर्माण, त्याकरता काय काय रचना करायच्या, काम करायच्या, स्ट्रॅटेजीज घ्यायच्या, टॅक्टिक्स घ्यायच्या वगैरे फार मोठे मोठे प्रश्न. पण विचार करताना मला असं वाटलं, इंग्रजीमध्ये एक म्हणे की टेक केअर ऑफ द पिनी अँड पाउंड्स विल टेक केअर ऑफ देमसेल्व्स. म्हणजे तुम्ही एकेका पैशाची पैची फिकीर करा, एकेका पैची काळजी घ्या, मग लक्षावधी रुपये, कोट्यवधी रुपये, अब्जावधी रुपये ते स्वतःची काळजी आपोआप घेतील. एकाएका पैशाची आणि पैशाची जर तुम्ही बरोबर काळजी घेतली तर अब्जावधी रुपये स्वतःची काळजी घेतील असा त्याचा अर्थ आहे. त्या चालीवर मला असं वाटतं की टेक केअर ऑफ ए स्वयंसेवक अँड परम वैभवम विल टेक केअर ऑफ इट सेल्फ. एकेका स्वयंसेवकाची आपण जर बरोबर काळजी घेतली आणि एकेका स्वयंसेवकाने स्वतःची जर काळजी घेतली तर परम वैभव करता काय करायचं, स्ट्रॅटेजी काय घ्यायची, टॅक्टिक काय घ्यायची, रचना काय घ्यायची, हा दुय्यम प्रतीचा प्रश्न. स्वयंसेवकाने स्वतःची काळजी आणि आपण स्वयंसेवकाची काळजी घेणं हा नंबर एकचा प्रश्न आहे, हा जास्त कठीण आहे. जोपर्यंत स्ट्रॅटेजी, टॅक्टिक्स वगैरे हे काय आहे, परिस्थिती पाहून आपली आपण काही एकदम बुद्धिहीन नाही, परिस्थिती पाहून एक आपल्याला इव्हॉल्व करताय. समजा काही चूक झाली पुन्हा दुरुस्त करताय, बाय ट्रायल अँड एरर मिळत, रचना बदलवता येतात, टॅक्टिक्स बदलवता येतात, स्ट्रॅटेजी बदलवता येते. पण मनुष्याचं मन काही असं ताबडतोब बदलवता येत नाही, त्यामुळे जास्त कठीण प्रश्न आणि मूलभूत प्रश्न जो मला वाटला तो हाच वाटला की टेक केअर ऑफ ए स्वयंसेवक अँड परम वैभव विल टेक केअर ऑफ इट सेल्फ. एकेका स्वयंसेवकाने स्वतःची काळजी घ्यायची म्हटलं तर फार मोठा विषय, पण आपण इतके जुने स्वयंसेवक आहात की ह्या विषयावर अनेक बौद्धिक वर्ग, मी असं म्हणणार नाही अजीर्ण होऊ करते, तरी पण अनेक बौद्धिक वर्ग आपल्यापैकी सगळ्यांनी ऐकलेले आहेत. साधारणपणे प्रॉमिनेंटली लक्षात येणाऱ्या ज्या एक दोन गोष्टी आहेत त्या तिथे म्हणतो. स्वयंसेवक आहे, सिन्सिअर आहे, संघ समर्पित आहे, सगळं. आता त्याला दोन मोर्चावर तोंड द्यावं लागतं, एक बाहेरचा मोर्चा म्हणजे परिस्थितीचा आणि आत्मातला मोर्चा म्हणजे स्वतःच्या मनस्थितीचा. त्या परिस्थितीच्या मोर्चावर काय काय संकट येतात हाही विस्तृत आहे, स्वतःच्या मनस्थितीशी कसा मुकाबला करायचा हाही एक निराळा प्रश्न आहे. परंतु साधारणतः ज्या गोष्टी नेहमीच्या व्यवहारामध्ये आढळतात त्याचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. मनस्थितीची स्वतःच्या डील करणं अधिक कठीण आहे, तो नंतर. पण कार्य करत असताना स्वयंसेवक, कार्यकर्ते यांना व्यवहारामध्ये यांचे काही जे गैरसमज मला एक दोन गोष्टीचे दिसले त्याचा उल्लेख करणं मला आवश्यक आहे. असं आहे की सार्वजनिक कामात आपण आणि बाहेरचं जग यामध्ये मीन्स ऑफ कम्युनिकेशन जर काही असेल तर ते आहे बोलणं आणि ऐकणं, वाणी आणि श्रवण. हे मीन्स ऑफ कम्युनिकेशन मुख्यतः हेच आहेत, त्याचे प्रकार भिन्न भिन्न असते. तर बोलताना काळजी, ऐकताना काळजी,
आणि हे घेणं फार कठीण आहे असं लक्षात आलं. मला एक गैरसमज फार वाईट स्प्रेड असा दिसला, विस्तृत गैरसमज दिसला की मी मराठीत बोलतोय. ऐकणाऱ्याला मराठी भाषेतल्या सगळ्या शब्दांचे अर्थ समजतात, शब्दकोश त्याला पाठ आहे, म्हणून मी जे बोलतो तेच बरोबर तो समजेल हा एक गैरसमज मी सर्वत्र पाहतोय, बऱ्याच ठिकाणी पाहतोय की भाषा जर मला जी येते तीच त्याला येते. तेव्हा मी त्याला जर एक गोष्ट सांगितली तर माझ्या मनामध्ये हा भाव तुम्हाला मी त्याला सांगितलं होतं, म्हणजे गृहित आहे की त्याला मी जे सांगितलं तेच तो समजला. आता हा जो समज आहे हा इतका विस्तृत पसरलेला आहे की हा कसा स्वयंसेवकांचा दूर करायचा हे सांगणं फार कठीण आहे. जे असे भाग्यवान लोक आहेत की ते जे बोलतात ऐकणारा तेच समजतो अशांची संख्या पर्सेंटेज फार कमी असली पाहिजे. माझ्या आढळण्यामध्ये असे फार थोडे लोक आले आहेत, मलाही अनुभव फार असा कमी. तर परवाची गोष्ट सांगतो, जयपूरला होतो, रात्री 12:20 गाडी होती, कार्यक्रम आटोपले होते, शेवटचं जेवण भारतीय मजदूर संघाच्या सेक्रेटरीच्या घरी होतं. त्याचं घर म्हणजे आपलं ते भारतीय मजदूर संघ RSS याचंच घर आहे, त्याच्यामुळे तो त्याची बायको त्याची आई आई वडील मुलं सगळे संगम आहे, भारतीय मजदूर संगम आहे असेच आहे. मी जेवायला बसलो, 3-4 कार्यकर्ते होते. जेवताना त्यांच्याकडची एक भाजी फारच चांगली झाली होती. सर म्हटलं मला ही भाजी फारच फसकाट झाली आहे असं म्हटलं, आणि ते म्हणत असताना माझं समोर लक्ष गेलं त्यांच्या पत्नीकडे. तर मी त्या भाजीची प्रशंसा केली होती, पण ते ऐकल्यानंतर पत्नीचा चेहरा उतरलेला मी पाहिला. मला आश्चर्य वाटलं, म्हटलं बाबा आपण तर प्रशंसा केली आहे आणि ह्या बाईंचा चेहरा उतरला काय आहे. पण तिथे बोलणं काही बरोबर नव्हतं, पण घरात संबंध होते त्यामुळे हा धुतला मी स्वयंपाक करत गेलो. म्हटलं बाजूजी क्या बात क्या आहे. नाही म्हणाले, तुम्ही म्हटलं ही भाजी चांगली झाली याचा अर्थ बाकीचे पदार्थ जमले नाही तसा होतो. आता मी मनामध्ये विचार करायला लागलो की बाबा माझ्या म्हणण्याचा अर्थ काय, बाईंनी काय घेतला असं का झालं असेल. आणि असं काय झालं की गाडीला आणखी वेळ होता, तशी गाडीची वेळ 12:20 होती, तिला आणखी वेळ होता, म्हणून मला त्या घरी थांबावंच लागलं. तो मुला बाळांच्या बरोबर गप्पा करण्याचा योग आला. त्या गप्पामध्ये एक असं ध्यानात आलं, मुद्दाम विचारलं नाही पण असं ध्यानात आलं की आमचा हा जो कार्यकर्ता होता त्याची घरामध्ये बोलण्याची स्टाईल जरा निराळी होती. पुढे बायकोनी काही पदार्थ केले, समजा त्याने पकोडे केले, त्याने म्हणायचं की ती जी श्यामलालची आई आहे ना तिच्या हातचे पकोडे विलक्षण चांगले जमतात. हिने समजा कचोरी केली, त्याने म्हणायचं की त्या रामलालच्या बायकोच्या हातची कचोरी फारच चांगली जमते, अशी याची बोलण्याची स्टाईल होती. आणि दररोज स्वयंपाकाच्या पदार्थाविषयी काही ना काहीतरी टीका हा करायचाच, तिखट जास्त झालं, मीठ कमी झालं, अमूक झालं. आता ह्या बॅकग्राऊंडवर तिच्या मनाची काही स्थिती असेल, त्यामुळे मी एका पदार्थाची तारीफ केली तर बाकीचे पदार्थ वाईट झाले असं तिने गृहित धरलं. तेव्हा तिची जी मेंटल बॅकग्राऊंड आहे, मानसिक पृष्ठभूमी आहे, त्या मानसिक पृष्ठभूमीचं जर मला माहिती नसेल, मी काय बोलतो हे महत्वाचं नाही, ती काय समजली हे महत्वाचं आहे. तेव्हा प्रत्येक मनुष्य जे ग्रहण करतो समजतो ते आपल्या आपल्या मनस्थितीला धरून समजतो हे आपण ध्यानात घेतो. आपण म्हणतो पण मी त्याला सांगितलं, मी जे बोललो ते त्याला समजलेलं आहे असं होत नाही. त्याचं जे त्यावेळेचं मेंटल बॅकग्राऊंड असेल, मनस्थिती असेल, मूड असेल, त्याच्या याच्यावर तो कोण्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करेल काय सांगता येईल. हरियाणामध्ये एक मीडियम उद्योगपती आहे, आता त्यांचा आमचा खूपच प्रेमसंबंध आहे, त्यांच्या घरातही आपला संबंध आहे, आणि त्यांना वाचनाचा शौक असल्यामुळं एक मला अडचण आहे की बा निर्णया ठिकाणचे कटिंग्स वगैरे हे मला काही करता येत नाही. तर त्यांनी मला सांगितलं की महत्त्वाचं जर काही मला फार वाटलं मी तुमच्याकडे कटिंग पाठवत जाईल. ठीक आहे, तर त्यांच्याकडचा लिफाफा आला, त्यांनी एक त्यात कटिंग पाठवलं होतं की अमेरिकेमधल्या कोणत्या उद्योगामध्ये लेबर कोऑपरेटिव्हचा प्रयोग कसा चालला होता. मी ते काही वाचलं नाही, आणि मला माझी बॅगही तयार होती, टॅक्सी आलेली होती, स्टेशनवर जायचं होतं, दौरा मोठा होता, म्हणून म्हटलं बा ॲक्नॉलेजमेंट द्यायची, म्हणून मी फक्त एकच वाक्य लिहून खाली सही केली की थँक यू व्हेरी मच, म्हणजे ॲक्नॉलेजमेंट सांग. दौऱ्यावरून परत आलो तर त्यांचं पत्र आलं, वाचलं, फार
करुण पत्र होतं, पॅथेटिक होतं, की तुम्ही सुद्धा मला मिसअंडरस्टँड कराल असं मला वाटलं नव्हतं. आपण म्हणलं लिहिलं काय, थँक्यू व्हेरी मच एवढंच लिहिलं होतं. नंतर मला असं कळलं की तो ते जे मॅटर होतं त्याच्याविषयी तिथल्या आमच्या भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली होती, आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं की हे अमेरिकेत झालं असेल, आमच्या इथे होणार नाही, आमच्या इथले उद्योगपती अशा प्रकारचे नाहीत. आणि त्यांनी उद्योगपतींवर टीकाही केली होती, यामुळे या दोघांमध्ये थोडंसं जरा गरमागरमी झाली होती. ह्या बॅकग्राऊंडवर जेव्हा माझे चार शब्द वाचले की थँक यू व्हेरी मच, त्यांना असं वाटलं की उपरोधिक आहे हा टॉन्ट आहे, आणि म्हणून त्याने मला असं पत्र लिहिलं की तुम्ही सुद्धा असं उपरोधिक पत्र लिहाल असं काही मला वाटलं नव्हतं. मग मी त्यांना सांगितलं, आधी आपले संबंध फार चांगले आहेत. तेव्हा कोणत्या आपण काय म्हणतो एवढंच महत्वाचं नाही, ऐकणारा काय समजेल हे महत्वाचं आहे. आमच्या गावामध्ये एकाच कुटुंबात तीन भाऊ, सख्य भाऊ, नारायण, केशव, माधव. नारायणने मॅट्रिकच्या वेळेला गरिबीमुळे अभ्यास सोडला, पण असा निश्चय केला की मी वकिलाकडे क्लर्कचं काम करीन, आणि आपल्या दोन्ही भावांना खूप शिकवेन. त्याने क्लर्कचं काम केलं, आणि आपला खालचा भाऊ केशव हा 4 वर्षांनी लहान, त्याला शिकवलं. आता हा कॉलेजमध्ये आला, फॅशनेबल कॉलेज. तर नारायणरावला पैसे कमावताना कष्ट पडत होते, केशवरावला काही पैसे कमावण्याचे कष्ट सहन करावे लागले नाही, ते एकदम फॅशनेबल कॉलेजमध्ये आले, त्यामुळे तिथलं ते वातावरण रोमॅन्टिक वगैरे ह्यामध्ये, आणि त्यामुळे स्वतःच्या जीवनाविषयीच्या रोमॅन्टिक कल्पना, आणि मग ज्या काही कादंबऱ्या वगैरेमध्ये असतं तसं अशा त्या कल्पना त्यांच्या मनात होत्या. पुढे त्यांच्या लग्नाचा प्रसंगाला लग्न झालं, बायकोही चांगली मिळाली, पण एवढंच की ती उर्वशी मेनका वगैरे अशी नव्हती, पण सुस्वरूप होते, पण यांच्या मनामध्ये जे रोमॅन्टिक स्टँडर्ड्स होते तेवढी नव्हते, संसारही बरा चालला, पण त्यांच्या मनात ते शल्य राहिलं होतं की उर्वशी किंवा मेनकेशी गाठ पडली नाही. 10 वर्षांनी तिसरा भाऊ जो आमचा शिक्षक होता माधवराव म्हणून, त्याचं लग्न अमरावतीला होतं. तर वडिलांच्या बरोबर मी गेलो होतो, मी मॅट्रिकची परीक्षा दिली होती, मी गेलो. तर जे लग्नाचं सगळं झालं, जेवण झालं, बांधण आलं, माझ्या वडिलांच्या पाठीमागे मी बसलो, आणि नारायणराव तिथे समोर होते. आता माधवरावचं लग्न म्हणून आमच्या वडिलांनी म्हटलं, नारायणराव तुमची कमाल आहे बाबा, काय म्हणाले, अहो म्हणे तुम्ही माधवाकरता कशी नक्षत्रासारखी सुंदर मुलगी निवडली, ऐकलं फक्त केशवराव एकदम म्हणतात, म्हणजे काय माझी बायको कुरूप आहे की काय, नक्षत्रासारखी मुलगी माधवाकरता निवडली त्याचं लग्न आहे म्हणून हे म्हणण्यात आलं, याच्या डोक्यात हा विषय म्हणजे माझी बायको कुरूप आहे की काय, याचा अर्थ काय, की आमच्या वडिलांनी जे म्हटलं त्याचा अर्थ एक असेल, याचं जे मेंटल बॅकग्राऊंड होतं 10 वर्षापासून याच्या मनामध्ये जो विषय होता एकदम त्याला प्रकटीकरण त्याचं झालं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की साधारणतः मनुष्य त्याचा स्वानुभव, त्याचं एकूण मानसिक पार्श्वभूमी हे ध्यानात न घेता जर आपण बोललो तर आपण जे बोलू ते समोरच्या माणसाला कळेलच, तो त्याच अर्थाने घे असं काही म्हणता येत नाही. मला माझं स्वतःचं उदाहरण आठवतं की आम्ही कालिकतला काम सुरू केलं, परमपूजनीय गुरुजी प्रथमच यायचे होते, काही प्रौढ लोकसुद्धा, काही प्रोफेसर डॉक्टर असे काही असे आणले होते, त्यामध्ये शंकुर्णी मेनॉन म्हणून एक प्रिन्सिपल होते, तर परिचय गुरुजींशी करून द्यायचा. गुरुजी असे बसले होते, मी जवळच होतो, बैठक होती, परिचय करून दिला. तर म्हटलं भाई शंकुर्णी मेनॉन इज प्रिन्सिपल ऑफ सच अँड सच हायर सेकंडरी स्कूल, ही इज ऑल्सो ए लेक्चरर इन द युनिव्हर्सिटी ऑफ RSL असं म्हटलं. ते मधून मधून बौद्धिकला मी बोलावत असो, तर ही इज ऑल्सो ए लेक्चरर इन द युनिव्हर्सिटी ऑफ RSL असं म्हटलं. तर गुरुजी हळूच मराठीत म्हणाले, अच्छा कालिकतला संघाची युनिव्हर्सिटी निघाली वाटते. आता मला असं वाटलं की ही आपली प्रशंसा आहे, कारण बाकी लोकांनी माझं म्हणणं फार चांगल्या रीतीने घेतलं होतं की काय मी त्यांचा परिचय करून दिला, तर मला वाटलं आपली ही प्रशंसा आहे. 5 वर्षांनी मी आवऱ्याला असताना असाच प्रसंग आला, आणि एका नवीन माणसाचा असाच मी परिचय करून दिला. तर कार्यालयात आल्यावर गुरुजी म्हणाले, बा म्हणून 5 वर्षापूर्वी मी तुला सांगितलं, तुला अजून लक्षात नाही आलं. म्हटलं काय, म्हणून तुला आधीच सूचना दिली की मनुष्य आहे, चांगला आहे, कर्तृत्वान आहे, त्याला हळूहळू आपल्याला वर आणायला पाहिजे, पण ते क्रमशः व्हायला पाहिजे. एकदम कुणाची जर अशी सुरुवातीला फार स्तुती केली आणि त्याला एकदम लिफ्ट दिला तर बिघडण्याचा संभव जास्त असतो, अपवाद असतील,
पण मनुष्य बिघडण्याचा संभव जास्त असतो. थोड्या वेळाने मी म्हटलं बघा, तुम्ही म्हटलं खरं, पण 5 वर्षापूर्वी मी म्हटलं किंवा मला असं असं काही स्पष्ट बोलले नाही. म्हणजे तुला सांगितलं तू शंकरण मेनांचा परिचय करून दिला, त्यावेळेला मी तुला म्हटलं की नाही की काय हे इथे युनिव्हर्सिटी निघाली की काय, त्याच वेळेला तुझ्या ध्यानात यायला पाहिजे. म्हणजे मला वाटलं की ते स्तुती करून राहिले आणि त्याने माझी निंदा केलेली होती अशी वस्तुस्थिती. तेव्हा बोलणारा काय बोलतो हे महत्वाचं नाही, ज्याच्याशी आपण बोलतो त्याची मानसिक पार्श्वभूमी काय हे जर आपल्या लक्षात असेल, हे जर लक्षात नसेल तर मग त्या बोलणं म्हणजे अशा सारखंच होईल. जसं एका मासिक पत्रिकामध्ये हिंदीचं आलेलं होतं की एका गावामध्ये, आणि हे उदाहरण मी एका ठिकाणी दिलं होतं मागच्या वेळेला, की एका गावामध्ये 2 बहिरे होते, श्रीमंत घरातले होते, आणि दोघांना हे दाखवण्याचा शौक की आपण बहिरे नाही. ते म्हणाले रस्त्याने एकमेकाला ते सकाळी क्रॉस झाले, ते एक दुसऱ्याला जोराने विचारते की का हो हॉस्पिटलमध्ये चाललात का, त्याला ऐकू नाही आलं, पण ऐकू आलं नाही हे दाखवायचं नाही. तो म्हणतो नाही नाही मी हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. दुसऱ्यालाही ऐकू आलं नाही, तो म्हणतो अच्छा अच्छा मला वाटलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये चालला आहात. तर असं हे विसंवाद निर्माण होतो. तर हा गैरसमज आपण काढून टाकला पाहिजे की ज्या माणसाची मानसिक पार्श्वभूमी आपल्याला माहिती नाही, आपण मराठीत बोललो त्याला मराठीत येतं, आपण हिंदीत बोललो त्याला हिंदी येतं, आपण इंग्लिशमध्ये बोललो त्याला इंग्लिश येतं, भाषा येते म्हणून तो आपलं म्हणणं बरोबर समजेल, हा गैरसमज मनातून काढला पाहिजे. आणि हा जर न काढला तर आपणच अकारण स्वतःकरता अडचणी उत्पन्न करतो असं एक लक्षात येतं. दुसरं आहे, संस्थेमध्ये कामामध्ये शाखेमध्ये सुद्धा पुष्कळदा काही भानगडी उत्पन्न होतात, काही विवाद उत्पन्न होतात. आणि एफिशियन्सीची एक कल्पना अशी आहे, मी एका अमेरिकन मॅगझिनमध्ये ऐकलं वाचलं होतं की बा एफिशियन्सी ऑफ ए मॅनेजर म्हणजे काय, तर क्विक कॉम्प्रिहेन्शन क्विक डिसिजन, म्हणजे परिस्थितीचं प्रश्नाचं त्वरित आकलन आणि त्वरित त्याचं निर्णय त्याचं. तर आता हे त्वरित व्हायला पाहिजे बरोबर आहे, परंतु आकलन करताना मला असं आठवतं की एकदा मी जनसंघामध्ये असताना एका ठिकाणी काही प्रॉब्लेम निर्माण झाला, तर आणखी एक श्रेष्ठी जनसंघाची आणि मी आम्हा दोघांना पंडित दीनदयाळजींनी पाठवलं की बघते पहा काय आहे, आम्ही आलो तर संबंधित व्यक्ती सकाळीच तिथे येऊन पोहोचली होती. मला प्रवास शाखेवर जायचं होतं, आमचे जे दुसरे होते त्यांना मी म्हटलं बाबा मी शाखेवर जाऊन येतो. आता शाखेवर जायचं म्हणजे मग कुणाकडे चहा पाणी वगैरे हे तुम्हाला सगळं माहीतच आहे, त्याच्यामध्ये वेळ झाला, येईपर्यंत 10:30 वाजले. मला वाटलं आता हा गृहस्थ थांबणार आहे, तो गावी निघूनही गेला होता. तर म्हटलं का हे गेले की काय, हो म्हणाले तसं झालं, मी ऐकलं आणि त्याला सगळं हा निर्णय दिला. म्हटलं काय निर्णय दिला, म्हणजे अमुक अमुक निर्णय दिला. म्हटलं बरं, जेवताना मग ते म्हणाले बघ म्हणे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही काही प्रसन्न वाटले नाही. म्हटलं मी काही आक्षेप नाही घेतला, नाही म्हणे पण तुम्ही प्रसन्न वाटले नाही. नाही मला म्हटलं कौतुक वाटलं की इतक्या लवकर तुम्हाला परिस्थितीचं आकलन झालं. म्हणे काय, तो आला जो होता ना तो आपला फार सिन्सिअर कार्यकर्ता आहे, ऑनेस्ट आहे, सिन्सिअर आहे, समर्पित कार्यकर्ता आहे. म्हटलं हे सगळं आहे, परंतु कोणी कितीही समर्पित असला तरी आम्ही हे धरून चालतो की आमचा कार्यकर्ता कोणताही कार्यकर्ता खोटं बोलतच नाही आम्ही धरून चालतो. पण हे समजायला पाहिजे की पूर्ण आणि संपूर्ण सत्य सांगणं हे कोणालाही शक्य नाही. दोन्ही गोष्टी जर आपण लक्षात न ठेवल्या तर व्यवहारामध्ये अडचणी येतात. प्रत्येक कार्यकर्ता खरंच बोलतो, बट दॅट इज हिज व्हर्शन ऑफ द ट्रूथ. तो खोटं बोलत नाही, त्याला सत्याचं जसं दर्शन होतं तो देतो. म्हणजे त्याने दिलेलं आहे पूर्ण सत्य नाही असं म्हणण्यामध्ये हा भाव नाही आहे की तो कमी निष्ठावान आहे असं नाही. कोणी मनुष्य, मी सुद्धा, मी जर तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी कथन केलं तर मला जे सत्य दर्शन झालं तेच मी तुम्हाला सांगू शकेन. दॅट इज हिज व्हर्शन ऑफ द ट्रूथ. त्या सत्याच्या आणखी व्हर्शन्स असू शकतात, त्याच्या आणखी काही बाजू असू शकतात, आणि त्या निर्निराळ्या बाजू जोपर्यंत आपल्या समोर येत नाही तोपर्यंत आपण निर्णय घेणं कठीण आहे, किंवा कॉम्प्रिहेन्शन म्हणजे परिस्थितीचं आकलन करणं कठीण आहे. बरोबर आकलन होत नाही, काहीतरी लॉफ साईडेड अशा प्रकारचं आकलन होतं आणि एकदम त्यावर निर्णय घेणं जर समजा आवश्यक असेल. एखाद्या वेळेला असं होतं की पूर्ण सत्याचं संकलन करणं कठीण जातं, निर्णय ताबडतोब घ्यायचा असतो. मग काय करायचं, तर निर्णय घ्यायचा कारण वेळ नाही. पण निर्णय घेतानाच हे ध्यानात घ्यायचं की हे टेंटेटिव्ह निर्णय आहे, हा निर्णय ॲडिशनल इन्फॉर्मेशन आली तर हा निर्णय बदलवायला आपली मनाची तयारी पाहिजे. अपूर्ण माहितीवर एकदम निर्णय घ्यायचा
आणि निर्णय घेतल्यानंतर मग ऍडिशनल इन्फॉर्मेशन आली तरी जर आपण हा मनाचा हट्टीपणा ठेवला की आता मी निर्णय घेतलेला आहे आता त्यात बदल होणार नाही, अडचणी उत्पन्न होतात, तेव्हा हे सत्य ध्यानात घ्यायला पाहिजे की आमचा प्रत्येक कार्यकर्ता खरंच बोलतो, खोटं कोणीही बोलत नाही. पण पूर्ण सत्य बोलणं हे कोण्याही माणसाला शक्य नाही, परमेश्वराला शक्य असेल. म्हणून तो जेव्हा सत्य बोलतो त्यावेळेला ही गिव्ज हिज व्हर्शन ऑफ द ट्रूथ, आणि म्हणून बाकीच्या व्हर्शन्स काय आहेत ह्या आपल्याकडे येईपर्यंत आपण एकदम निर्णयावर पोहोचणं हे बरोबर नाही. आणि जर ताबडतोब निर्णय घ्यायचा असेल तर आपला हा निर्णय टेंटेटिव्ह आहे, सब्जेक्ट टू चेंजेस आफ्टर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, हे आपण मनामध्ये ठेवायला पाहिजे. पण बहुधा असं होत नाही, आपण असं म्हणतो की बा हा हा विश्वासू आहे, माझ्या अगदी पूर्ण विश्वास, खोटं बोलायचंच नाही म्हणून मी ताबडतोब निर्णय घेतला, ही जी घाई आहे तर ही एफिशियन्सी नव्हे, ही घिसाडघाई होते. म्हणून हे थोडं व्यवहारामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे असं वाटतं. व्यवहारामधल्या ज्या काही प्रमुख गोष्टी मला वाटल्या मी थोडक्यात सांगितल्या, काही बिंदूंना स्पर्श करतो. तसं मनस्थितीविषयी, आपल्या मनस्थितीविषयी एक मनस्थिती आहे जी माझी कित्येक वर्ष राहिली त्यामुळे मला त्यातला आनंद मी अनुभवलेला आहे की मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे समजलेला आहे. या मनस्थितीत मी राहिलो. काय झालं की मी फार उशिरा संघात आलो. मी फार परमपूजनीय डॉक्टरांच्या वेळेला काही चांगला स्वयंसेवक नव्हतो. कधी कधी कोणी कान पकडून घेऊन जायचे तेव्हा जायचं. 38 पासून मी नियमित शाखेवर यायला लागलो. पण काय झालं की कॉलेज वगैरेमध्ये बोलण्याची सवय होती आणि आपल्या इकडे लोकांना शौक आहे की जो बोलतो त्याला बोलण्याचा चान्स द्यायचा. आणि साधारणतः जो रगडमधून जात नाही, रगड याचा अर्थ तुमच्या लक्षात आला का, की घासत घासत एक एक छोटं काम करता करता जो वर जात नाही आणि एकदम त्याला वक्तृत्वाचा जर चान्स मिळाला तर डोकं फिरण्याचा चान्स जास्त असतो. माझ्या बाबतीत ते झालं. मी कॉलेजमध्ये बोलत होतो, मलाही त्याने बौद्धिक वगैरे द्यायला उत्सवाला वगैरे पाठवलं, 5-7 ठिकाणी बौद्धिक दिलं, तेव्हा मला एक अहंकार झाला. आणि बाकीचे जे बौद्धिक देत नव्हते त्यांच्याकडे पाहून माझ्या मनात विचारत असे की अरे हे 7-8 वर्षापासून शाखेत आहेत, यांच्यापैकी कोणी बौद्धिक देत नाही, मी आता 1 वर्ष नाही झालं, मी आता या ठिकाणी उत्सवाला गेलो तिथे उत्सवाला गेलो, तेव्हा आपल्याला संघ समजला, आपण संघ समजावून सांगू शकतो, हे आपले दंडे फिरून राहिलेले आहेत, असा स्वतःविषयीचा एक अहंकार. त्यामुळे त्या अहंकाराच्या सुखाचा अनुभव बरेच वर्ष केला किंवा आपल्याला संघ समजलेला आहे आणि आपण लोकांना संघ समजावून सांगू शकतो. पण हा फुगा अचानक फुटला. तृतीय वर्षाच्या संघशिक्षा वर्गाच्या तृतीय वर्षाच्या समारोपाच्या अगोदर 3 भाषणं परमपूजन गुरुजींचे व्हायचे. एका भाषणामध्ये गुरुजी असं म्हणाले आणि ते ऐकल्याबरोबर एकदम माझं सगळं शरीर शहरल्यासारखं झालं. ते म्हणाले, आधी डॉक्टरांच्या विषयी बोलले आणि नंतर मग म्हणाले की बा म्हणाले मी संघ काय आहे समजून घेण्याचा पूर्ण प्रयास करून राहिलो आहे. म्हटलं सरसंघचालक म्हणून राहिले की संघ काय हे समजून घेण्याचा मी पूर्ण प्रयास करून राहिलेलो आहे. आणि म्हटलं मी समजून राहिलो आहे की मला संघ समजला, मी लोकांना समजावून सांगू शकतो, काय गडबड काय आहे. नंतर असं लक्षात आलं की मला समजला पूर्ण हे खरं आहे आणि गुरुजी म्हणतात तेही खरं आहे, त्यांना समजलं नाही हे खरं आहे. तर एक उदाहरण वाचण्यात आलं की रात्रीची वेळ आहे, अंधारी रात्र आहे, आपण खिडकीपाशी गेलो 3:30 सुमाराला, जागाला खिडकीपाशी आपण गेलो, खिडकीतून अंगणातलं झाड, आता खिडकीमधून अंगणातल्या झाडाचं पूर्ण दर्शनच होतं, अपूर्ण दर्शन होत नाही, पूर्ण झाड दिसतं खिडकीतून. पण 3:30 वाजताची वेळ आहे, अंधार आहे, आपल्याला पूर्ण झाडाचं दर्शन झालं पण ते 3:30 वाजताच्या अंधाऱ्या रात्रीचं दर्शन आहे. 1 तासानंतर आपण पुन्हा उठलो, पुन्हा खिडकीपाशी गेलो, पुन्हा त्या झाडाचं दर्शन झालं, तर ते पूर्ण झाडाचं दर्शन आहे पण ते अधिक स्पष्ट आहे. आणि आपण 6 वाजता उठलो आणि पुन्हा खिडकीपाशी गेलो तरी पूर्ण झाडाचंच दर्शन होतं पण ते आता पूर्णपणे स्पष्ट होतं. 3:30 वाजता पूर्णच होतं, अपूर्ण नव्हतं पण अति अस्पष्ट होतं. 4:30 वाजता दर्शन झालं तेही पूर्णच होतं, अपूर्ण नव्हतं पण ते थोडं बहुत अस्पष्ट होतं. 6 वाजता दर्शन झालं ते पूर्णच आहे, अपूर्ण नाही पण ते पूर्ण स्पष्ट आहे. तेव्हा तसं मला जे वाटलं की मला पूर्ण संघ समजला ते बरोबर आहे आणि गुरुजींना वाटलं की त्यांना अजून संघ समजायचा आहे, दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत असं माझ्या नंतर ध्यानात आलं. तेव्हा हा जो एक समज आहे की आपल्याला संघ पूर्ण समजला, संघ ही एक सतत समजून घेण्याची प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे. संघ समजून घेणं ही एक प्रक्रिया आहे. हे अशा प्रकारचं नाही की एकदा सर्टिफिकेट मिळालं BA पास MA पास म्हणजे ते असं नाही, तर सतत विचार करणं, सतत चिंतन करणं ह्याची आवश्यकता आहे, नाही तर आपल्याला समजणार नाही अशी ही प्रक्रिया. आणि दुसरं आहे
ते म्हणजे स्वतःच्या मनस्थितीमध्ये स्वतःला हा आत्मविश्वास असणं फारच चांगला आहे की मी स्वयंसेवक आहेच, आपण आहोतच, आपण स्वयंसेवक आहोत, सिन्सिअर आहोत, प्रामाणिक आहोत, संघ समर्पित आहोत. संघाचा कॉल आला तर अर्ध्या सेकंदामध्ये आपण एकदम पाकिस्तानच्या फ्रंटियरवर जाऊन मरण्याकरता तयार आहोत, हे सगळं खरं आहे. पण हा जो समज आहे की मी स्वयंसेवक आहे, उत्तम स्वयंसेवक आहे, कोणत्याही कसोटीने मी उत्तम स्वयंसेवक आहे, कालही होतो, आजही आहे आणि उद्या राहणारच आहे, आणखी काय होऊ शकतं माझं, हा जो एक समज आहे ह्याच्याविषयी जरा सावधान राहण्याची आवश्यकता आहे. स्वतःविषयी जागरूक असण्याची आवश्यकता आहे. आणि जागरूक राहिले तर आपलं असं लक्षात येईल की मोठी क्लिष्ट त्रासदायक अशी ही प्रक्रिया आहे. बाहेर आपण म्हणतो ना, बा अमुक मनुष्य आहे त्याच्यामुळे बखडे उत्पन्न झाले, त्याच्यामुळे भांडणं उत्पन्न झाले. सहसा तुम्हाला असं दिसेल की ज्या माणसाचा स्वतःशी सुसंवाद साधलेला आहे त्याच्यामुळे बाहेर विसंवाद फार कमी उत्पन्न होतो. आणि एखाद्या माणसामुळे जर बाहेरच्या वातावरणामध्ये विसंवाद उत्पन्न होत असेल तर तुम्ही नक्की गृहित धरा की ह्याच्या मनामध्ये स्वतःविषयी विसंवाद आहे. बाहेर एखादा मनुष्य भांडत असला तर आधी ध्यानात घ्यायला पाहिजे की ह्याच्या मनामध्ये हा स्वतःशी भांडतोय. प्रथम जो स्वतःशी भांडत नाही तो शक्यतो बाहेर भांडत नाही. तेव्हा स्वतःचा स्वतःशी सुसंवाद, आपुला संवाद आपणाशी जे आहे तर हा सारखा संवाद आपला स्वतःशी चालणं. आणि मला काही लोक असे भेटले, आमचे एक मित्र आहेत, मी त्याला हा मुद्दा सांगत होतो, अरे ते म्हणाले काही नाही, आम्ही आहोतच, डॉक्टरांच्या वेळेपासून आम्ही आहोत, आता आम्हाला काय नवीन काही आणखी संघ समजून घ्यायचा आहे का? म्हणून नाही, काही समजून घ्यायचं नाही, तुम्हाला सगळं समजलं आहे. पण मला स्वतःविषयी म्हणाल म्हणजे काय, मी चांगला स्वयंसेवक नाही की काय? तर तो माझा जवळचा मित्र असल्यामुळे मी त्याला म्हटलं, आपल्यापैकी कोणाला मी म्हणू शकत नाही, मी त्याला म्हटलं, बघ तू साधू संतापेक्षा सुद्धा फार श्रेष्ठ आहे असं वाटतं. म्हणजे काय म्हणाले? म्हटलं तू मला सांगतो आहे की तुझं स्वयंसेवकत्व 100% आहे, 100%, आणि ते तसंच राहणार आहे, 52 कशी सोनं. तर म्हटलं हा तुझा आत्मविश्वास साधू संतांना लाजवणार आहे. काय श्रेष्ठ संतांनी असं म्हटलंय की रात्रंदिनाम हा युद्धाचा प्रसंग, असं म्हटलंय श्रेष्ठ संतांनी म्हटलंय की रात्रंदिनाम हा युद्धाचा प्रसंग. तुकारामासारख्यांना, नामदेवासारख्यांना सुद्धा स्वतःशी वारंवार युद्ध करावं लागत असे, रात्रंदिन युद्ध करावं लागत असे, आणि तू असा आत्मविश्वास पूर्ण कार्यकर्ता आहे की तुला काही स्वतःशी युद्ध वगैरे करावं लागत नाही, जो 1925 तयार झाला तो शेवटपर्यंत तसाच तू राहणार आहे. म्हटलं हा प्रचंड आत्मविश्वास जर मला मिळाला असता तर फार बरं झालं असतं. स्वतःचं आकलन करणं हे आवश्यक आहे, स्वतःच्या दृष्टीनेही आवश्यक आहे, कामाच्या दृष्टीने आवश्यक आहे. तर मोटिवेशन प्रेरणा हा प्रश्न आहे. तर दोन जर आपण घेतले की ध्येयवादी आणि व्यक्तिवादी, तो जो स्पष्टपणे ध्येयवादी आहे आणि जो स्पष्टपणे व्यक्तिवादी आहे हा ओळखू शकतो, फार काळ कोणतेही नाटक चालत नाही. तेव्हा ध्येयवादी मनुष्य आहे आपण समजू शकतो आणि तोही समजू शकतो. पण ध्येयवादी आहे तरी पण हळूहळू कालांतराने परिस्थितीच्या प्रभावामुळे जर त्यात कुठे ॲडल्टरेशन आलं, संमिश्रण आलं, स्वतःला नकळत आलं, लोकांना नकळत आलं, जसे आमचे एक मित्र होते कट्टर हिंदुत्वनिष्ठ, आणि आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला हे नेहमी ऐकायला लागायचं, लाल किले पर लाल झेंडा ऐकायला लागायचं. तर ह्याने मग त्याला हे केलं की लाल किल्ल्यावर आम्ही भगवा झेंडा आमचा लागेल, म्हटलंच फार चांगलं आहे. हळूहळू त्यांची मनस्थिती मी पाहिली, ध्येयवादी मनुष्य, पूर्णपणे ध्येयवादी, लाल किल्ल्यावर भगवा झेंडा लागला पाहिजे, त्याला हिरवा झेंडा चालणार नाही, लाल झेंडा चालणार नाही, भगवा झेंडा असला पाहिजे, ध्येयवाद पूर्ण. पण हळूहळू जसं त्यांचं स्थान आमच्या संघटनेत वाढत गेलं, तसं त्यांच्या मनामध्ये एक स्वप्न यायला लागलं की लाल किल्ल्यावर लाल भगवा झेंडा तर लागलाच पाहिजे, पण तो भगवा झेंडा रोवणारा मी असलो पाहिजे. मग आलं की माझा मग भगवा झेंडा लाल किल्ल्यावर रोवताना फोटोही घेतला गेला पाहिजे. मग आलं की हा फोटो इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्थान टाइम्समध्ये छापला गेला पाहिजे. म्हणजे ध्येयवाद भगव्या झेंड्याचाच आहे. हिरवा झेंडा चालणार नाही, लाल झेंडा चालणार नाही, भगव्या झेंड्याकरता प्राणार्पण करायलाही तयार आहे, त्यात काही कमी नाही, कुठे खोट नाही. परंतु ध्येयवादही आहे, हळूहळू त्यात मग अहमवादही आहे, म्हणजे त्याला तो ध्येयवादी नाही असं म्हणता येत नाही, ध्येयवाद आहे. मला आठवतं की पहिल्या इलेक्शनच्या वेळेला
जनसंघातर्फे जुन्या मध्य प्रदेशात सोशलिस्ट पार्टीशी निगोशिएशन करण्याचं काम माझ्याकडे होतं, सीट्सच्या वाटणीसंबंधी. आणि रचना अशी होती की द्वारका प्रसाद मिश्र हे मध्ये एकीकडे पन्नालाल देशराज सोशलिस्ट पार्टीचे आणि एकीकडे मी जनसंघातर्फे, आणि मग जागांच्या वाटण्याविषयी आमचं चाललं होतं. ते आर्बिट्रेटर ते सगळं आटोपल्यानंतर आणि आम्हाला भैयाची दाणी वगैरे सल्ला सगळं द्यायचे, त्यांनी सांगायचं आम्ही तिथे बोलायचं. आणि मी मिश्रजी म्हणतही असेल की बहुतेक खास तुला सांगत असेल म्हणून जीवी दाणी. तर सगळं आटोपल्यानंतर मग मी भैयाजीनं असं म्हटलं, अरे भैयाजी तुम्ही म्हणा काय, ठीक आहे राजकारणामध्ये काही होतं, परंतु द्वारका प्रसाद मिश्र हे 100% हिंदू आहेत असं म्हटलं मला वाटतं. तर ते थोडं स्मितहास्य केलं, पण त्यांचं स्मितहास्य जरा मिस्चिवस होतं. तर स्मितहास्य केलं आणि ते म्हणाले बरोबर आहे बरोबर आहे. आता त्यांनी बरोबर आहे आहे म्हटलं आणि इकडे हे खवचट स्मितहास्यही केलं. तर मी म्हटलं नाही, म्हटलं मला असं वाटतं. अरे म्हणजे तू इतक्या दिवसापासून प्रचारक आहे, तुझं माणसाविषयीचं जजमेंट चुकीचं थोडंच असणार. मग म्हटलं तुम्ही असं मिस्चिवस स्माईल तुमचं दिसत आहे हे का? थोड्या वेळेनं म्हणाले असं आहे, तू जे म्हटलं ते बरोबर आहे, द्वारका प्रसाद मिश्र 100% हिंदू आहे तू म्हटलं हे बरोबर आहे. एवढंच आहे म्हणे की हे तुझ्या लक्षात नाही आलं की ओव्हर अँड अबाव दॅट 50%, 60%, 70% ही इज ऑल्सो समथिंग एल्स. म्हटलं म्हणजे काय? नाही म्हणाले ही इज समथिंग एल्स. म्हटलं समथिंग एल्स म्हणजे काय? म्हण ही इज द्वारका प्रसाद मिश्र, 100% हिंदू आहे हे तुझं म्हणणं खरं आहे, पण ओव्हर अँड अबाव दॅट 50%, 60%, 70% तो द्वारका प्रसाद मिश्रही आहे. तर हे संमिश्र प्रेरणा केव्हा कशी कुणाची होईल हे बाहेरचा मनुष्य समजू शकत नाही. स्वतःच स्वतःवर निगराणी ठेवण्याची आवश्यकता आहे. बाहेरचे माणसे इन कोर्स ऑफ टाईम समजतात, परंतु तोपर्यंत वेळ झालेला असतो. स्वतः स्वतःच्या प्रेरणा ठीक आहेत की नाही हे पाहण्याची आवश्यकता आहे. आणि विशेषत प्रेरणा आपली शुद्ध असावी, संमिश्र प्रेरणा होऊ द्यायची नाही काळजी घ्यावी, आणि एका स्टेजनंतर प्रेरणेमध्ये परिवर्तन होऊ नये याची काळजी घेणं तर फारच आवश्यक आहे, फार आवश्यक आहे. प्रेरणा तीच, पण हळूहळू परिवर्तन हो. ध्येयवाद ध्येयवादातून मनुष्यवर आलेला आहे, पण हळूहळू हळूहळू प्रेरणा मोटिवेशन बदलत गेलं. एकदा असा बोलण्याचा प्रसंग आला, मी मोहम्मद पैगंबर साहेबाचं चरित्र वाचत होतो आणि त्याच्यामध्ये हे येतं की बा 40व्या वर्षी त्यांना साक्षात्कार झाला. आता काय खरं खोटं आपल्याला काही माहिती नाही, परंतु 40व्या वर्षी त्यांना साक्षात्कार झाला. तोपर्यंत एका लाईनने मोहम्मद साहेबाचं जीवन गेलेलं होतं. आणि 40व्या वर्षी साक्षात्कार होऊन जेव्हा त्यांना शिष्य वगैरे पुष्कळ प्राप्त झाले, त्यानंतर ते प्रगतिशील झाले, म्हणजे बिघडायला लागले असं त्या चरित्रामध्ये होतं. तर अनायसे त्यावेळेला गुरुजी नागपूरला होते. तुम्ही आपलं म्हटलं बा मी असं असं वाचलं. गुरुजी म्हणाले बा काय आहे आता इतक्या दिवसानंतर चरित्र लिहिण्यात आलं, काय खरं खोटं आपल्याला माहिती नाही. पण म्हणे तुमच्या मनात काय प्रश्न आहे? म्हटलं माझ्या मनात प्रश्न असा आहे की मनुष्य जर प्रगतिशील व्हायचा असेल तर तो तारुण्यातच व्हायला पाहिजे. आता हे चरित्रात असं लिहिलं आहे, खरं कुठे निराळं, पण चरित्रात असं लिहिलं आहे की 40व्या वर्षापर्यंत हा प्रगतिशील नव्हता, म्हणजे मुळीच न बिघडता एका रस्त्याने गेला. आणि तारुण्याची आता तो सीमा ओलांडत असताना त्याला प्रगतिशीलता सुचली, म्हटलं याचं मला आश्चर्य वाटतं. गुरुजी म्हणाले बा हे असं आहे की जोपर्यंत मनुष्य स्ट्रगलिंग पोझिशनमध्ये आहे, स्ट्रगलिंग पोझिशन म्हणजे प्रयत्न करतो आहे स्वतःच्या सर्व्हायवल करता वर येण्याकरता, तोपर्यंत बिघडण्याला अवकाश कमी असतो. पण व्हेन ही फाइंड्स हिज लेग्स टू स्टँड अपॉन, जेव्हा त्याला आपले पाय सापडतात ज्या पायावर तो उभा राहू शकतो, म्हणजे ज्या वेळेला एसेन्स ऑफ हॅव्हिंग अराईव्ड हा माणसाच्या मनामध्ये येतो की शेवटचं ध्येय सिद्ध हो न हो ते पुढचा भाग आहे, परंतु आपण कुठे ना कुठेतरी पोहोचलो आहोत. केवळ संघर्षशील अवस्थेमध्ये आपण नाही, कुठे ना कुठेतरी पोहोचलो आहोत. हे सेन्स ऑफ हॅव्हिंग अराईव्ड हा जेव्हा माणसाच्या मनामध्ये येतो, तर त्यावेळेला मग बिघडण्याचा स्कोप सुरू होतो. तोपर्यंत स्कोप नसतो. आणि ही स्थिती यायला कोणाला किती वर्ष लागतील सांगता येत नाही, कोणाला 25व्या वर्ष येईल, कोणाला 50व्या वर्ष येईल, परंतु हे सेन्स ऑफ हॅव्हिंग अराईव्ड आपण कुठे ना कुठेतरी पोहोचलो आहोत ही मनस्थिती येईपर्यंत मनुष्य सहसा बिघडत नाही. म्हणून तो तरुण वयात का बिघडला नाही हे जे तुम्हाला वाटतं हे चूक आहे. 40व्या वर्षी त्यांना वाटलं असेल की ह्या अराईव्ड संभेर, मग ती प्रगतिशीलता माणसाची सुरू होते असं हे आहे.
तेव्हा स्वतःच्या प्रेरणेविषयी अखंड सावधान असण्याची आवश्यकता आहे. आत्मैव ह्यात्मनो बंधू, आत्मैव रिपुर आत्मना, आपणच आपले बेस्ट फ्रेंड आणि आपणच आपले वर्स्ट एनिमी आहोत. या दृष्टीने स्वतःवर वॉचडॉग म्हणून स्वतः काम करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर परिस्थिती आणि मनस्थिती याच्याशी संबंधित कार्यकर्त्यांनी लक्षात घेण्यासारख्या मला ज्या प्रमुख गोष्टी वाटल्या त्या मी सांगितलं. मी आपल्याला सांगितलं की सुसूत्र असं बोलणं यावेळेला शक्य नाही, काही बिंदूंना स्पर्श करणं इतकंच शक्य आहे. आता हे आपलं दुसरं आहे, संघ परिवार हे काय आहे, थोडा इतिहास थोडक्यात पाहायला पाहिजे. विस्तृत सांगण्याची आवश्यकता नाही, आपलं सगळं माहितीच आहे. म्हणजे मी आता जे बोलणार आहे यामध्ये नवीन काही नाही, हे सगळं तुम्ही जाणता. तुमच्याकरता हे पुनरुच्चार म्हणजे काय, पिष्ट पेषण किंवा चरित चर्वण असं तुम्हाला वाटेल, तरी पण आवश्यक रिफ्रेशर कोर्स म्हणून केवळ मी थोडक्यात हे मांडण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट आपण हे पुष्कळदा विसरतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही गहन चिंतन, विस्तृत अध्ययन आणि प्रत्यक्ष अनुभव विविध कार्यांचा याच्या परिणामस्वरूप संघाची स्थापना झाली आहे ही गोष्ट पुष्कळदा आपणही विसर आपल्याला माहिती आहे पण ते आठवत नाही. म्हणजे संघाची जी योजना आहे ह्या योजनेच्या मागे फार लॉंग रेंज थिंकिंग आहे, बेसिक थिंकिंग आहे, हे आपल्या पुष्कळदा ध्यानात राहत. डॉक्टरांच्या विषयी आपण जाणतो की ते जन्मजात देशभक्त होते, समकालीन सर्व सार्वजनिक राष्ट्रीय कार्यांशी त्यांचा केवळ संबंध होता असं नव्हे तर त्यांनी स्वतः त्यात भाग घेतलेला होता, त्याचा अनुभव घेतलेला होता. देशी विदेशी विचारधारांचं त्यांचं अध्ययन होतं आणि हे सगळं चाललं असताना त्यांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष गहन चिंतन चाललेलं होतं. हे अशा पुढाऱ्यांसारखं नाही की आज एक स्टेटमेंट वाचलं की उद्या रिॲक्शन देऊन टाकली दुसऱ्या स्टेटमेंटने, असं नाही. वर्षानुवर्ष गहन चिंतन चाललं होतं. परमपूजने डॉक्टरांच्या मृत्यूनंतर त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती महाराज यांनी एक वक्तव्य दिलं, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की असं ध्यानात येतं की जरी 1925 संघाची स्थापना झाली असली तरी त्याच्या आधी अनेक वर्ष अशा प्रकारचे काही विषय त्यांच्या मनामध्ये अस्पष्टपणे चालले होते. कारण म्हणाले, सन 1916 ते माझ्याकडे जेव्हा आले आणि मला असं म्हणाले की महाराज, आज जे सर्व राजकीय पुढारी म्हणत आहेत की स्वराज्य प्राप्ती हे आपलं कर्तव्य आहे, मला पटतं. कारण राष्ट्रीय स्वाभिमानाची ही अपेक्षा आहे की आपण स्वतंत्र व्हावं. पारतंत्र्य हे कोणत्याही स्वाभिमानी राष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही, त्यामुळे स्वराज्य प्राप्ती हे आपलं इमिजिएट तात्कालिक लक्ष आहे, हे बरोबर आहे. पण दुसरं जे ते म्हणतात की एकदा राजसत्ता आपल्या हाती आली की सर्व प्रश्न आपोआप सुटतील. म्हणजे समजा की राजसत्ता म्हणजे हा अल्लादीनचा दिवा आहे, अल्लादीनच्या दिव्याविषयीची मान्यता आहे की ज्याच्या हाती अल्लादीनचा दिवा असेल त्याच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. तसं एकदा राज्यसत्ता आपल्या हाती आली की सर्व गोष्टी आपोआप होतील असं जे हे लोक म्हणतात हे काही मला पटत नाही. मला असं वाटतं की या देशातल्या एक एक माणसाला जोपर्यंत आपण सुसंस्कारित करत नाही, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रीय एकात्मता वगैरेचे संस्कार एकेका व्यक्तीच्या हृदयावर जोपर्यंत अंकित होत नाही तोपर्यंत राष्ट्राला भविष्य नाही, असं 1916 ते म्हणत असत. आणि मग ते म्हणत असत की मला कधी कधी असं वाटतं की हे काम मलाच तर हाती घ्यावं लागणार नाही, असंही ते कधी कधी म्हणत असत. असं स्टेटमेंट त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती महाराजांनी एक त्यांच्या मृत्यूनंतर दिलेलं होतं. म्हणजे तेव्हापासून चिंतन चाललेलं होतं आणि त्यामुळे एक संपूर्ण योजना केवळ एक तात्कालिक रिॲक्शन एखाद्या घटनेची किंवा एखाद्या बातमीची तात्कालिक रिॲक्शन नाही, तर पूर्ण विचार हा या संघाच्या स्थापनेच्या मागे आहे. म्हणून आपल्यासमोर त्यांनी पूर्ण विचार ठेवला. त्यांचा बायफोकल व्हिजन होता, त्यावेळेला पारतंत्र्य होतं, म्हणून जसं बायफोकल व्हिजनमध्ये चष्म्याच्या वरच्या भागामधून समोरचं दिसतं दूरचं, खालच्या भागामधून वाचायला होतं जवळचं दिसतं, तसं इमिजिएट लक्ष म्हणजे स्वराज्य प्राप्ती, अल्टिमेट लक्ष म्हणजे परमवैभवम. आणि हे जे इमिजिएट लक्ष आहे स्वराज्य प्राप्ती, हे याची देही याची डोळा व्हायला पाहिजे, त्यात उशीर व्हायला नको, शीघ्र व्हायला पाहिजे. आणि अंतिम लक्ष ते परमवैभवम ने तुम्ही तर स्वराष्ट्र, आणि त्याकरता साधन विधायास्य धर्मस्य संरक्षण, त्याकरता आधारभूत कार्य म्हणजे विजय त्रिचन संहता कार्यशक्ती,
आणि हे सगळ्यात कठीण काम आहे, म्हणून हे सगळ्यात कठीण काम आम्ही करू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करेल. ह्याच्या फलस्वरूप धर्माचं संरक्षण होईल, त्याच्यामुळे हिंदू राष्ट्राचा परमवैभव प्राप्त होईल. हा साध्य साधन विवेक परमपूजनीय डॉक्टरांनी आपल्या समोर ठेवला. आणि म्हणून संघ काय करेल, तर संघ संघटन करेल. त्यावेळेला फार प्रसिद्ध वाक्य असे की ऑर्गनायझेशन इज अवर बिगिनिंग अँड ऑर्गनायझेशन अवर एंड, असं वाक्य होतं. तर त्याहीवेळेला लोक विचारायचे की हे कसं, तुम्ही राष्ट्राचं परमवैभव म्हणता, त्याकरता राष्ट्र जीवनाच्या विभिन्न क्षेत्रामध्ये विभिन्न कार्यांची रचना आणि विचारांचा विकास होण्याची आवश्यकता आहे, पण तुम्ही आपलं फक्त दक्ष आरंभ करणार, मग हे करणार कोण? एकदम उत्तर आलं नाही. आपल्या संघाचं हे वैशिष्ट्य आहे, आणि मॉडर्न फॅशनच्या अत्यंत विरुद्ध असलेलं आपलं हे वैशिष्ट्य आहे. मॉडर्न फॅशन हे की एखादं नवीन कार्य आणि संसाधन निर्माण व्हायची असली तर संस्थेचं बीजारोपण होण्यापूर्वीच त्याचा एक मॅनिफेस्टो तयार होतो, त्यामध्ये विश्व पुनर्निर्माणाचा एक ब्ल्यू प्रिंट तयार होतो की संपूर्ण जगताची पुनर्रचना आम्ही कशी करणार, ह्याचा एक आराखडा तयार होतो. हा पहिले पब्लिश होतो. आपल्या इथे उलट आहे, आपल्या इथे आहे की फलानुमेय प्रारंभ, एकदम सगळ्या गोष्टी बोलण्यात येत नाहीत. फलानुमेय प्रारंभ, एखाद्या गोष्टीचा प्रारंभ झाला होता हे तेव्हा लक्षात यावं जेव्हा त्याचं फळ आलेलं असेल. फळ आलं त्या अर्थी केव्हा तरी याचं बीजारोपण झालं असलं पाहिजे हे लक्षात यावं, म्हणजे उगीच गाजावाजा न करता. आणि ज्यांना मोठं काम करायचं आहे त्यांनी हाच मार्ग आतापर्यंत जगात घेतलेला आहे. तेव्हा एकदम डॉक्टरांनी त्यावेळेला आक्षेप येत असत, आज आपण इकडची मंडळी काही आक्षेप आले म्हणजे एकदम फार विचलित होतात, विचलित होण्याची इकडे थोडं एक परंपरा असं असं वाटतं. कारण फार पूर्वी जेव्हा डॉक्टरांनी एक पत्र लिहिलं होतं, पुण्यावरून कुणीतरी पत्र लिहिलं की आम्ही इथे वर्तमानपत्र संघाचं सुरू करणार आहोत, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना लिहिलं की तुम्ही वर्तमानपत्र काढा, पण एक पथ्य पाळा की संघावर लोक जे आक्षेप घेतात त्याच्यापैकी कोणाचीही दखल घ्यायची नाही, कोणाचंही कॉग्निझन्स घ्यायचं नाही, कोणालाही उत्तर द्यायचं नाही. पॉझिटिव्हली तुम्हाला जे काही लिहायचं ते लिहा, परंतु आरोप प्रत्यारोप आणि त्या आक्षेपांना उत्तर द्यायचं नाही ही काळजी घ्या असं त्यांनी त्यात लिहिलं. त्यामुळे असं वाटतं की हे तेव्हापासूनही ही मनस्थिती आहे. तर कदाचित त्यांना इतके आक्षेप, आता आपल्याकडे इतकं काम वाढल्यावर आक्षेप येतात, आपण विचलित होतो. त्यावेळेला कामच नव्हतं आणि आक्षेप खूप होते. त्यावेळेला डॉक्टरांची मनस्थिती काय असेल तर मला एका ठिकाणी वाचताना असं आढळलं की स्टीफन्सन नावाचे जे सायंटिस्ट होऊन गेले, ज्यांनी त्या बाष्पाचा स्टीम, त्याच्यावरून मग रेल्वे वगैरे निघालं, तर त्यांनी प्रथम स्टीमच्या शक्तीविषयी जेव्हा अंदाज घेतला तर त्यावेळेला त्यांनी 5-7 सायंटिस्टना बोलावलं आणि त्यांना आपलं थिअरी सांगितली की बा स्टीममध्ये ही शक्ती आहे, याचा उपयोग आपल्याला वाहनाकरता करता येईल. आणि त्यांच्या त्या याच्यामध्ये होतं की त्या 5-7 लोकांनी सायंटिफिकली आणि लॉजिकली त्याला प्रूव्ह करून दाखवलं की हे तुझी थिअरी खोटी आहे. हे दोन्ही शब्द होते की सायंटिफिकली आणि लॉजिकली डिस्प्रूव्ड त्यांची थिअरी. आणि नंतर त्याच होतं की स्टीफन्सनने त्यांना उत्तर देण्याची भानगड नाही केली. त्यांनी एवढंच म्हटलं की ऑल युअर डाऊट्स विल बी रिमूव्ह वेन द मशीन वन्स बिगिन टू मूव्ह ऑन द ट्रॅक. ऑल युअर डाऊट्स विल बी रिमूव्ह वेन वन्स द मशीन बिगिन्स टू मूव्ह ऑन द ट्रॅक. तुमच्या सगळ्या शंका दूर होतील जेव्हा मशीन रेल्वे लाईनवर चालायला लागेल. काही प्रश्नोत्तर अमुक तमुक वादविवाद वगैरे काही केलेलं नाही, त्यावेळेला वर्तमानपत्रही नसतील. तर त्या दृष्टीने स्टीफन्सनची जी ॲटिट्यूड होती तीच डॉक्टरांची याविषयी असली पाहिजे असं वाटतं. तर लोकांनी जेव्हा म्हटलं बाहेर बाकीचे सगळे काम कसे होतील, डॉक्टर म्हणायचे होतील. बरं होतील, पण कसे होतील? होतील म्हणाले, तुम्ही एकदा शाखा चालवा, संघटन करा. अनेकांना वाटतं त्यांच्यापाशी उत्तरच नाही. बरोबर आहे, सगळ्यांचं समाधान केलं पाहिजे असा काही लोकांचा आग्रह असतो की सगळ्यांचं पूर्ण समाधान करायला पाहिजे. काम हो न हो, सगळ्यांचं पूर्ण समाधान करण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित कामाचा चुथडा होईल, सेल्फ डिफिटिंग होईल, काउंटर प्रॉडक्टिव्ह होईल, हा विचार येत नाही. तर अशा पद्धतीने जेव्हा काम सुरू झालं तेव्हा सांगितलं की तुम्ही शाखा चालवा, पुढे सगळं होईल. पुढे मग अशी भाषा आली की सगळं होईल, पण आम्ही संघटनच करू. आणि अगदी प्रामाणिकपणाने तेव्हापासून आतापर्यंत प्रामाणिकपणाने आपण संघटनच करतो आहोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून. मग बाकीचे कामं कसे होतील? सांगण्यात आलं की करण्यासारखे सगळे कामं केल्या जातील. असं कोणतंही काम राहणार नाही जे करणीय म्हणजे करण्यासारखं आहे पण झालेलं नाही, सगळे कामं होतील. नंतर मग भाषा आली की हिंदुस्थानमध्ये आम्ही अशी परिस्थिती निर्माण करू की संघ फक्त संघटन करी पण संघाच्या आशीर्वादाशिवाय हिंदुस्थानमध्ये पाणी हालू नये अशी स्थिती आम्ही निर्माण करू.
ही भाषा आली. मग नंतर हळूहळू ही भाषा आली की सगळे कामं होतील. कोण करतील? संघ करणार नाही. पण संघापासून प्रेरणा आणि संस्कार प्राप्त केलेले स्वयंसेवक आपल्या रुची प्रकृती प्रवृत्तीला अनुसरून राष्ट्रजीवनाच्या विभिन्न क्षेत्रामध्ये प्रवेश करतील आणि त्या ठिकाणी उपयुक्त कार्यांची रचना आणि विचारांचा विकास करतील. हे संघ करणार नाही, हे स्वयंसेवक करतील. प्रेरणा आणि संस्कार संघाने दिलेली असेल, संघापासून प्रेरणा आणि संस्कार प्राप्त केलेले स्वयंसेवक निरनिराळे कामं करतील. म्हणजे एक प्रकारे जसं श्रम विभाजन असतं, डिव्हिजन ऑफ लेबर, की संघाने संपर्क, संस्कार, स्वयंसेवक, संघटन इथपर्यंत आपल्याला सीमित ठेवायचं. फार कठीण काम आहे. हेच काम करणं फार कठीण आहे पुष्कळांच्या लक्षात येत नाही. ज्यांना मतदाता आणि स्वयंसेवक यामध्ये अंतर काय हे समजत नाही, त्यांना मत आणि संस्कार यातला यातला भेद करणं फार कठीण आहे. मतदाता तयार करणं हे सोपं आहे. एखाद्या भाषणाने म्हणतात मतदाता फितवला जाऊ शकतो, पण संस्कार देणं ही फार कठीण गोष्ट आहे. वर्षानुवर्षाचा आपला संपर्क असं त्याला आवश्यक असतो. तेव्हा हे कठीणातलं कठीण काम संघ करेल हिंदू संघटनेचं. पण त्यातून संस्कार आणि प्रेरणा प्राप्त झालेले जे लोक आहेत ते बाकी सगळे कामं करतील. तर श्रम विभाजन की संपर्क, संस्कार, स्वयंसेवक, संघटन हे संघाचं कार्यक्षेत्र आणि त्यातून प्रेरणा आणि संस्कार घेतलेल्या स्वयंसेवकांनी बाकी सगळे राष्ट्र पुनर्निर्माणाचे कार्य हाती घ्यायचे आणि ते पार पाडायचे. हे श्रम विभाजन जडू काय झालेलं आहे अशा प्रकारची रचना हळूहळू समोर आली. हे सगळं प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट आहे. प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट याचा अर्थ असा आहे की नवीन नाही आहे. मूळ संकल्पना आहे 1925 विजयादशमीचीच मूळ संकल्पना आहे. इतकंच आहे की फॅशनेबल लोकांप्रमाणे आधीच आपला विश्व पुनर्निर्माणाचा ब्ल्यू प्रिंट आपण फ्लॅश केलेला नाही. अजूनही पुष्कळ गोष्टी आपल्या मनामध्ये आहेत, आपण त्या फ्लॅश करत नाही. त्या फ्लॅश न केल्यामुळे लोकांमध्ये असंतोष असला तरी हरकत नाही. परंतु फलानुमय या प्रारंभ हा जशी एक एक गोष्ट समोर येईल तसं लोकांना पत्ता लागेल की बा यांच्या हे काहीतरी मनामध्ये आधी असलं पाहिजे. तेव्हा हे प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट आहे. तर प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट ह्याच प्रकारची आहे की संघाने संघटन करायचं, स्वयंसेवकांनी हे सगळे कामं करायचे. पण स्वयंसेवकांनी हे सगळे कामं करायचे हे म्हणत असताना पथ्यही सांगण्यात आलं. ठाण्याला परमपूजनीय गुरुजींनी त्रिविध पथ्यांचा पुनरुच्चार केला. त्याला बाबा तीन पथ्य आहेत. नंबर एक, ज्या कार्यक्षेत्रात तुम्ही असाल त्यात जी काही कार्याची रचना आणि विचारांचा विकास करायचा असेल तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदर्शांच्या सिद्धांतांच्या प्रकाशातच व्हावा. नंबर दोन, आपण त्या कार्यक्षेत्रात जातो याचा अर्थच आहे की तिथलं आजचं जे वातावरण आहे, रीतीनीती पद्धती आहे, ही काही योग्य नाही, ती बदलवायची आहे, ती घाणेरडी आहे. तेव्हा त्या घाणेरड्या वातावरणात गेल्यानंतर आपल्याला तिथे असं करायचं नाही की तत्काल यश प्राप्त झालं पाहिजे म्हणून गंगा गाय गंगादास, जमुना गाय जमुनादास, त्यांच्याच रीतीनीती पद्धती, जीवनमूल्य, वातावरण या सगळ्या चुकीच्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्यात आपण आत्मसात करायच्या आणि मग त्यात यश प्राप्त करायचं हे आपल्याला अभिप्रेत नाही. तर उशीर लागला तरी हरकत नाही. परंतु संघाने जे आपल्याला जीवनमूल्य, वातावरण, रीती नीती पद्धती संघामध्ये शिकवलेली आहे तीच तिथे इंट्रोड्यूस करायची आहे. तसंच वातावरण, तसंच जीवनमूल्य तिथे इंट्रोड्यूस करायचं आहे. वेळ लागला तरी हरकत नाही. आणि तिसरं की सर्वसाधारण स्वयंसेवकाला सुद्धा आपण असं म्हणतो की दररोज शाखेवर आलं पाहिजे. आता हे संघाचा मोठा जुलूम आहे की संघ हे क्लेम करतो की आम्ही संस्कार देतो, पण संघ ही अपेक्षा करतो की म्हातारा होतो, केस पिकलेले असतात, कमरेत वाकलेला असतो, तरी पण प्रभात शाखेमध्ये थंडीच्या दिवसात निकर घालून प्रभात शाखेवर आलं पाहिजे हाही आग्रह असतो. म्हणजे अशी योजना नाही की 15 आला, 20 आला की हा मॅन्युफॅक्चर्ड गुड आहे, आता हा पक्का स्वयंसेवक आहे, पुन्हा शाखेवर येण्याची आवश्यकता नाही, अशा प्रकारची व्यवस्था नाही शेवटपर्यंत. आणि याला कारण की मनोविज्ञान असं म्हणतं की मनुष्याचं बन हे पितळेचं भांड आहे. श्रेष्ठ योगी पुरुषांची गोष्ट सोड, आपल्यापैकी कोणी योगी असतील त्यांना हे लागू नये. परंतु सर्वसाधारण मनुष्याचं मन हे पितळेच्या भांड्याप्रमाणे आहे आणि ते दररोज घासावं लागतं. दररोज न घासलं तर ते मलिन होऊन जातं, म्हणून दररोज शाखेवर येण्याचा आग्रह. तर जे सर्वसाधारण व्यवहारामध्ये आहे त्यांना जर आपलं पितळेचं भांडं घासण्याकरता दररोज शाखेवर येण्याचा आग्रह आहे, आपण तर निराळ्या क्षेत्रात गेला आहात ज्या ठिकाणी जाणून बुजून घाणेरडं वातावरण, घाणेरडे जीवनमूल्य, घाणेरड रीतीनीती पद्धती आहे. तर तुमच्याकरता तर दररोज आपलं भांडं घासणं सामान्य स्वयंसेवकापेक्षाही अधिक आग्रहपूर्वक आवश्यक आहे.
म्हणून सामान्य स्वयंसेवकापेक्षा अधिक आग्रहपूर्वक स्वतःला शाखेवर उपस्थित करणं. शाम नसेल होत तर प्रभात, प्रभात नसेल होत रात्री, रात्री नसेल होत मध्यरात्री, पण शाखेवर दररोजची उपस्थिती ही अपरिहार्य. हे त्रिविध पथ्य ठाण्याला परमपूजनीय गुरुजींनी सांगितलं आणि हे त्रिविध पथ्य पालन करून आपण हे सगळं निर्माण करायचं. आता हे निर्माण करायचं म्हटल्याबरोबर खरोखर डॉक्टरांच्या अभूतपूर्व आहे. म्हणजे अशा प्रकारची संकल्पना कित्येक शतकात किंवा पूर्वी झाली की नाही असं सांगतात नाही. इतकं अभूतपूर्व आहे ते, इतकं अभूतपूर्व आहे की आपल्याला त्याचा अभूतपणा, अभूतपूर्वता त्याची आपली ध्यानातच येते. सुरुवातीपासून सांगण्यात आलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे संपूर्ण हिंदू समाज, संपूर्ण हिंदू राष्ट्र. संघ संप्रदाय नव्हे, पंथ नव्हे, पार्टी नव्हे. पार्टी म्हणजे पार्ट ऑफ द सोसायटी असं नाही, होल ऑफ द सोसायटी, WHOL, होल ऑफ द सोसायटी. तेव्हा संघ म्हणजे संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्र. कन्सेप्च्युअली RSS अँड हिंदू सोसायटी आर को एक्सटेन्सिव्ह, समव्याप्त आहे. आणि सायकोलॉजिकली RSS इज आयडेंटिफाईड विथ द एंटायर हिंदू सोसायटी, एंटायर. आणि म्हणून संघ हा पार्टी नाही, संघ हा दल नव्हे. हा ठीक आहे, आज थोडे लोक शाखेवर दिसतात जे सुसंस्कारित हिंदू म्हणजे स्वयंसेवक, जे स्वयंसेवक आहेत सुसंस्कारित हिंदू आहेत आज ते शाखेवर दिसतात. बाहेरच्या लोकांना अजून तो संस्कार ग्रहण केलेला नाही त्यांनी, म्हणून ते शाखेवर दिसत नाहीत. हे आमचे प्रत्यक्ष स्वयंसेवक आहेत, ते आमचे बीजीभूत पोटेन्शियल स्वयंसेवक आहेत. हे पेटंट स्वयंसेवक आहेत, ते लेटंट स्वयंसेवक आहेत. पण सगळे हिंदू स्वयंसेवक आहेत. संघाला शिव्या देतात ते हिंदू सुद्धा आम्ही त्यांना आम्ही पोटेन्शियल स्वयंसेवक समजतो. संघाच्या लोकांशी मारपीट करतात ते सुद्धा हिंदू आहेत, त्यार्थी ते आमचे पोटेन्शियल स्वयंसेवक आहेत. आमचा मर्डर करण्याकरता जे समोर येतात ते सुद्धा हिंदू आहेत, तर आमचे पोटेन्शियल स्वयंसेवक आहेत. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता अनुभवते. हे ठीक आहे की आईसुद्धा मुलगा जर गडबड करायला लागला तर त्याच्या पाठीमध्ये एक लाठी मारते, हे खरं आहे. त्याला दुरुस्त करण्याकरता अत्यंत प्रेमपूर्वक त्याचं ताडण करते, त्याला मारते. ते मातृ हृदय आपलं असलं पाहिजे, ताडण करू नये असं नाही. आईने ताडणच नाही केलं तर मुलगा बिघडेल. स्पेअर दी चाइल्ड अँड स्पेअर दी रॉड अँड स्पॉइल दी चाइल्ड. तेव्हा छडी लागे छमछम हे आवश्यकच आहे मुलगा चांगला होण्याकरता. तेव्हा जे बिघडलेले आहेत त्यांना दुरुस्त करणं हे काम आहेच, त्याकरता दंडप्रयोग सुद्धा. पण हा मात्र हृदयातून दंडप्रयोग व्हावा. आईने औषध घेण्याकरता जी जबरदस्ती केलेली असते, कडू औषध घेण्याकरता मुलाला आणि त्याला चार थापडा मारल्या असतात त्याप्रमाणे, परंतु मात्र हृदय सर्व हिंदू आपले, सर्व हिंदू आपले. मग प्रश्न आला की सर्व समाज जर आपला आहे, आपण या संस्था कशाला निर्माण करतो? संस्था ह्याकरता निर्माण करण्यात आल्या की निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आदर्श रचना जर व्हायची असेल त्याचं एक आदर्श मॉडेल आपण द्यायचं आहे. म्हणजे आपल्या संस्थांमध्ये असतील तेवढेच फक्त संघाचे आहेत आणि बाकी सगळे हिंदू राष्ट्राच्या बाहेरचे आहेत असं त्याचा अर्थ नाही. पण राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक एक आदर्श नमुना अशा प्रकारचं कार्य निर्माण व्हावं. आता त्यातून स्वाभाविकच ही अशी अभूतपूर्व रचना आहे की त्यातून स्वाभाविक हे न समजणं हे स्वाभाविक आहे, त्यामुळे प्रश्न निर्माण होतात. आता आमच्या भारतीय मजदूर संघात प्रश्न आहे. काही उद्योगात आम्ही युनियन सुरू केलं, खास करून बँकिंग LIC मध्ये हे फार आहे. आता जेव्हा आमच्या युनियन्स नव्हत्या तेव्हा आपले संघाचे चांगले स्वयंसेवक, मुख्य शिक्षक, कार्यवाह सुद्धा कम्युनिस्ट युनियनमध्ये जाऊन बसले होते, पदाधिकारी सुद्धा होते. आणि आमची युनियन सुरू झाल्याबरोबर त्यांना तिथून निघणं फार कठीण वाटलं, म्हणून ते निघत नव्हते. तर आमचे बँकिंगचे नागपूरचे लोक म्हणायला लागले की आपण हे संघाच्या सांगण्यावरून सुरू केलं तेव्हा त्या संघाने डायरेक्टली इश्यू करायला पाहिजे की आमचे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांनी भारतीय मजदूर संघाच्या युनियनमध्ये सामील व्हावं. म्हटलं मग माझी काही हिंमत गुरुजींशी हा विषय बोलण्याची नाही. दोन तीनदा हे मी म्हटलं तर ते म्हणाले मग असं करा, तुमची हिंमत नाही तर आम्ही बोलतो. म्हटलं जरूर बोला. त्यांना गुरुजींकडे घेऊन गेलो. त्यांनी गुरुजींना सांगितलं की बा आम्ही काही, आम्हाला काही त्याची मोठी आवड होती असं नाही, संघाची इच्छा आहे म्हणून आम्ही या क्षेत्रात गेलो. गुरुजी म्हणाले बरोबर आहे आणि आम्ही काम करतो आहोत. तेव्हा आता तुम्ही आम्हाला मदत करणं हे आवश्यक आहे. तर गुरुजी म्हणाले बाबा आम्हाला आमच्या ज्या संघाच्या लक्ष्मण रेखा आहेत त्या लक्ष्मण रेखा सांभाळून आम्ही सगळं प्रत्येक संस्थेच्या बाबतीत करतो. आता हे लक्ष्मण रेखा हा शब्द काही एकदम लक्षात नाही आला. म्हणे बघ तुम्हाला एखादा कार्यकर्ता देता आला तो पाहू, काही इतर मदत करता आली ते पाहू. नाही म्हणाले, पण हे आपले हे प्रमुख कार्यकर्ते काही त्या कम्युनिस्ट युनियनमध्ये आहेत
तर त्यांना तुम्ही डायरेक्टिव्ह द्यायला पाहिजे की त्यांनी ते सोडून इकडे यायला पाहिजे. तर गुरुजी म्हणाले, बा हा लक्ष्मण रेषेचा प्रश्न आहे, मी सरसंघचालक आहे, संघाचा प्रतिनिधी आहे, आणि आमच्या संघाची भूमिका आहे की सगळे हिंदू आपले आहेत. तुम्ही म्हणता की भारतीय मजदूर संघाला विरोध करणारी कम्युनिस्ट युनियन, मी असं म्हणतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करणारे लोकसुद्धा आम्ही आमचेच समजतो. ते भलेही न समजत, आम्हालाही खात्री आहे की प्रॉडिगल सन्स रिटर्न हा आम्ही घडवून आणू, प्रॉडिगल सन्स रिटर्न हा आम्ही घडवून आणू, आज नाही उद्या, उद्या नाही परवा. तर आम्ही त्यांनाही पोटेन्शियल स्वयंसेवक समजतो, जे संघाला शिव्या देतात, जे संघाला विरोध करतात, त्यांनाही आम्ही पोटेन्शियल स्वयंसेवक समजतो. आता जे BMSच्या युनियनला विरोध करतात त्यांना मी असं समजू का की हे माझे पोटेन्शियल स्वयंसेवक नाहीत? जे म्हणजे लेबर फील्डमध्ये समजा म्हणाले 2 कोटी लोक आहेत, तर मी असं समजू का की या 2 कोटी लोकांपैकी जे भारतीय मजदूर संघामध्ये येतात ते माझ्या हिंदू राष्ट्राचे सदस्य आहेत, जे भारतीय मजदूर संघामध्ये नाहीत ते माझ्या हिंदू राष्ट्राचे बाहेरचे आहेत असं मी म्हणू का? आता हे आमची मंडळी त्यांनी हे प्रथमच ऐकलेलं होतं, ते काही बोलले नाही. गुरुजी मग शेवटी असं म्हणाले की असं आहे की हे सगळे आपले आहेत असं संघ म्हणेल, त्यात भूमिकेतून आम्हाला बघायला पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा ही लक्ष्मण रेषा सांभाळून, की संघ इज दी एंटायर हिंदू सोसायटी, ही लक्ष्मण रेषा सांभाळून जेवढं करता येईल तेवढं आम्ही करू, परंतु ही लक्ष्मण रेषा मोडणार नाही. मला आठवतं की फेब्रुवारीमध्ये इलेक्शन होतं, उत्तर प्रदेशाचं शीत शिबिर एका ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी पंडित दीनदयाळजी गेले होते, त्यावेळेला ते भारतीय जनसंघाचे जनरल सेक्रेटरी होते. रात्रीचं जेवण झालं आणि आपल्या इथे पद्धती आहे की अधिकाऱ्यांचा हात वगैरे धुण्याकरता स्वयंसेवक एखादा येतो, ते एक स्वयंसेवक हात धुवायला आला. तर स्वयंसेवक सुद्धा चतुर असतात, त्याने पाहिला एवढाच चान्स असतो तर तोही चान्स घ्यायचा. तर त्या स्वयंसेवकाने पंडितजींना विचारलं, पंडितजी अगले चुनाव में अपने कितने लोग चुन करायंगे? तर पंडितजी म्हणाले, भाई अपने याने किसके? तर म्हणाले, अपने याने अपने नाही, अपने याने अपने नाही, अपने याने किसके बताओ, संघ के, जनसंघ के, किसके? त्याला काही ध्यानात नाही आलं. मग पंडितजींनी सांगितलं म्हणे, असं आहे की संघाचा स्वयंसेवक म्हणून जर तू विचारत असेल तर जितके निवडून येतील ते सगळे आपले आहेत, आणि जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून विचारत असेल तर 30 ते 35 आपले विधायक निवडून येतील. त्यावेळेला ते जनरल सेक्रेटरी भारतीय जनसंघाचे होते. आता हे जे आहे, हे जी लक्ष्मण रेषा आहे, इथे एका ठिकाणी परमपूजनीय डॉक्टर एका महाराष्ट्रातल्या गावात गेले होते, तिथे संघाचे लोक बँक चालवत होते. तर शाखेवर जाताना कोणीतरी म्हटलं की अरे म्हणे आपल्या संघाची बँक आहे, जरा डॉक्टरांनी पाहिली पाहिजे. म्हणजे ठीक आहे, गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी म्हटलं की डॉक्टर म्हणाले ही आपली संघाची बँक आहे. डॉक्टर म्हणाले, नाही संघाची बँक नाही, हिंदू समाजाने तुमच्या शहरात जेवढ्या बँक्स चालवल्या आहेत त्या सगळ्या संघाच्या बँक्स आहेत. तर ते पाहायला लागले, नाही म्हणे इथे सगळं बरोबर आहे. म्हणाले, या तुमच्या बँकेमध्ये संघ आहे, इतर बँकांमध्ये संघ नाही, हे खरं आहे. संघाची बँक नाही पण तुमच्या बँकेत संघ आहे, इतर बँकामध्ये संघ नाही, हा फरक आहे. शब्दरचनेमध्ये सुद्धा पुष्कळ गडबड उत्पन्न शकते. दी लेटर किलेत दी स्पिरिट रिवाइव इथ. तर तेव्हा संघ म्हणजे संपूर्ण हिंदू समाज, आणि जितके कामं असतील त्या सगळ्या कामाला एक एक राष्ट्रीय मॉडेल्स निर्माण करायचे म्हणून आपण करतो आहोत. पण संघ इज ओव्हर अँड अबाव दॅट. म्हणून आमच्या भारतीय मजदूर संघाविषयी गुरुजींचं वाक्य शेवटचं असं होतं की BMS शुड ट्राय टू स्ट्रेंथन RSS, बट RSS विल नॉट कन्फाइन इटसेल्फ टू BMS इन लेबर फील्ड. BMS शुड ट्राय टू स्ट्रेंथन RSS. कारण तुम्ही स्वयंसेवक आहात, जितक्या संस्था आहेत कोणतीही संस्था RSSची विंग नाही, हे आपण लक्षात घ्या. आमची विंग म्हणजे आमचे स्वयंसेवक, कोणतीही संस्था आमची विंग नाही, आमची विंग म्हणजे आमचे स्वयंसेवक. स्वयंसेवकांकडून अपेक्षा आहे की त्यांनी स्वयंसेवकासारखा व्यवहार करावा. तेव्हा त्यांचं वाक्य असं होतं की BMS शुड ट्राय टू स्ट्रेंथन RSS, बट RSS विल नॉट कन्फाइन इट सेल्फ टू BMS इन द लेबर फील्ड. BMSच्या बाहेरचेही लोक आमचेच आहेत असं आम्ही समजतो. ही रिलेशनशिप लोकांच्या लक्षात येते, म्हणून प्रत्येकाला काय वाटतं की संघ इथे काम करतोय, संघ तिथे काम करतोय, संघ तिथे काम करतोय. म्हणून मला त्यावरून गीतेच्या एका श्लोकाची आठवण येते, त्यात त्यांनी परब्रह्माचं स्वरूप असं म्हटलंय की सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतचैव निर्गुणम गुणभोक्तृच. सर्वेंद्रिय गुणाभासम, या परब्रह्मामध्ये सर्व इंद्रियांच्या गुणाचा आभास होतो, परंतु सर्वेंद्रिय विवर्जितम, पण याला एकही इंद्रिय नाही, परब्रह्माला एकही इंद्रिय नाही,
परंतु सर्व इंद्रियांच्या गुणाचा आभास याच्या ठिकाणी होतो आणि असक्तम याची कुठेही आसक्ती नाही. जसं आपल्या निर्णय संस्थांविषयी परमपूजने गुरुजी म्हणाले की एका विशिष्ट उद्देशाने आम्ही तुम्हाला निर्णय क्षेत्रात पाठवलं, चांगल्या रीतीने तुम्ही काम कराल तर त्याला जितका होईल लक्ष्मण रेषा सांभाळून आम्ही सपोर्ट करू. पण आम्हाला जसं दिसलं की बरोबर काम चाललेलं नाही तर गाजराची पुंगी वाजली तोपर्यंत वाजली नाही तर मोडून खाल्ली, आम्ही निर्माण केली संस्था आम्ही मोडून टाकू. धृतराष्ट्रासारखी आमची ॲटिट्यूड नाही आहे की माय चिल्ड्रेन राईट ऑर रॉंग. भगवान कृष्णासारखी आहे की आपल्या यदुवंशाचे लोक समाजद्रोही होत आहेत म्हटल्यानंतर प्रथम आपल्या कुळाचा पूर्ण नाश केला आणि नंतर ते निजधामाला गेले, ही कृष्णाची मनोवृत्ती घेऊन आम्ही काम करतो, धृतराष्ट्राची मनोवृत्ती नाही. तेव्हा असक्तम, पण सर्व भूत चैव, सगळ्यांचं भरण पोषण होतं म्हणूनच ही बैठकही होती, सगळ्यांचं भरण पोषण होतं. असक्तम सर्व भूत चैव मूळ गुणम, याला कोणताही गुण नाही. लोक विचारतात हे काय सामाजिक आहे, आर्थिक आहे, धार्मिक आहे, राजनैतिक आहे, हे काही नाही, याला कोणताही गुण नाही. निर्गुणम गुणभोक्तृच, पण सर्व गुणांचं सेवन करणार आहे, अशा प्रकारचं संघाचं स्वरूप आहे. अशा प्रकारे संस्था सुरू झाल्या. आणि आता जो प्रश्न संघ परिवार म्हणून येतो त्याच्याविषयी थोडक्यात सांगून मी माझा आटोपेल, मला वाटतं दिलेल्या वेळापेक्षा थोडा जास्त झालाय. पण शेवटचा जो प्रश्न आहे की ह्या संघ परिवाराचं हे चालतं कसं आणि कसं चालावं अशी अपेक्षा आहे. आता असं होतं की निरनिराळ्या संस्था आहेत, आपले स्वयंसेवकच आहेत, सगळे सिन्सिअर आहेत, पण एका संस्थेमध्ये काम करून राहिलेले आहेत अलग अलग संस्था. त्या अलग अलग संस्थांमध्ये काम करताना त्या संस्थेची आवश्यकता डोळ्यासमोर येणं स्वाभाविक आहे, होता होता त्या संस्थेविषयी अभिनयविषयी मनामध्ये येणं हे स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे इतर सगळ्या कामापेक्षा आपलंच काम जास्त महत्त्वाचं आहे हाही विचार एखाद्या वेळेला मनामध्ये येणं शक्य आहे. आणि मग एखाद्या परिस्थितीमध्ये कुणी काय करावं ह्याविषयी निरनिराळ्या संस्थांचे लोक जर एकत्र आले तर काही मतभेद होणंही शक्य आहे. आता त्यामुळे बाहेरच्या वातावरणामुळे लोकांना असं वाटायला लागलं की मतभेद झाला रे झाला की फॅक्शनॅलिझम आलेला आहे. असं नाही आहे, फॅक्शनॅलिझम नाही. मतभेद जे एकाच ध्येयाने प्रेरित आहेत आणि एका कुटुंबाप्रमाणे आहेत अशा लोकांमध्ये सुद्धा स्वाभाविक रीतीने मतभेद होऊ शकतात. आपल्या इथे उदाहरण दिलेलं आहे आपल्या पूर्वजांनी की लग्नाची मुलगी आहे, तिचं लग्न व्हावं असं वाटतं आणि लग्न समारंभ चांगला व्हावा असंही वाटतं, घरातल्या सगळ्यांनाच वाटतं. पण म्हणून सर्व विषयावर घरातल्या सगळ्या लोकांचे मतं समान असतात असं नाही, त्यात एम्फॅसिसमध्ये फरक असतो. असं म्हटलं की कन्या वरयती रूपम, मुलीचा एम्फॅसिस असतो की मुलगा दिसायला सुस्वरूप आहे की नाही. माता वित्तम, आईचा एम्फॅसिस असतो की त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे की नाही. पिता श्रुतम, वडिलाला वाटतं की आज आर्थिक स्थिती चांगली आहे, उद्या समजा बिघडली तर हा आपल्या पायावर उभा राहणे इतकं याचं क्वालिफिकेशन एज्युकेशनल वगैरे आहे की नाही. तेव्हा कन्या वरयती रूपम माता वित्तम पिता श्रुतम, आणि बाकी जे नातलग आहेत ते म्हणाले बांधवा कुलम इच्छंत, बाकी जे नातलग आहेत त्यांना तो सुस्वरूप आहे की नाही, शिकला किती आहे की नाही, आपल्या बरोबरीचं कुळ आहे की नाही, खानदान बरोबरीचे आहे की नाही पाहतात. आणि तुमच्या आमच्यासारखी जे सहानुभूती ठेवणार आहेत त्यांच्याविषयी म्हटलं की बांधवा कुलम इच्छंती मिष्टान्न मित्रे जना, आज जिलबी कशी झाली होती हे तुम्ही आम्ही पाहतो. म्हणजे सगळ्यांचं ध्येय एकच आहे की मुलीचं कल्याण व्हावं, विवाह चांगला व्हावा, पण प्रत्येकाच्या एम्फॅसिसमध्ये फरक आहे. हे झाल्याबरोबर एकदम समजायचं की मोठे मतभेद झाले. आता पांडव यांच्या इतकं आदर्श कुटुंब कोणतं होतं का? पण कितीतरी प्रसंगी आपसात मतभेद झाले. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला भीमाने म्हटलेलं आहे की सहदेवा थोडं अग्नियान, मी माझ्या ज्येष्ठ भ्रात्याचे हात जाळू इच्छितो. यापेक्षा आणखी काही मतभेद होऊ शकतात का अधिक तीव्र? पण शेवटी एक कुटुंब होतं. निरनिराळ्या संस्थांचे आपण आहोत, एक जर लक्षात ठेवलं काही भानगड उत्पन्न होतं. चुकीची विचारधारा असली, विचारसरणी असली तर भानगड उत्पन्न. चुकीची विचारधारा कशी? की भारतीय मजदूर संघ आहे, विद्यार्थी परिषद आहे, विश्व हिंदू आहे, भाजप आहे, आणि एकाच पिरियडमध्ये बाबा अमुक कार्यक्रम अमुक संस्थांनी कसा घ्यायचा काय घ्यायचा याविषयी चर्चा चालली आहे. तेव्हा एक धारणा अशी असू शकते की निरनिराळ्या संस्थांच्या लोकांनी आपसामध्ये बसून निरनिराळ्या संस्थांच्या हिताचा कॉमन डिनॉमिनेटर, ज्याला सामंजस्य असं एक गोंडस नाव आहे, तेव्हा सामंजस्य असं बसवलं पाहिजे. निरनिराळ्या संस्थांच्या हितामधलं सामंजस्य हा एक भाव पुष्कळांच्या मनामध्ये हा मोठा गडबड उत्पन्न करणार आहे. कारण त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक संस्था एक अलग अलग एंटिटी आहे, प्रत्येक संस्था आपल्या दृष्टीने विचार करेल. एवढंच आहे की सर्व संस्थांमध्ये स्वयंसेवकच आहेत ना, मग स्वयंसेवकांनी जर आपसामध्ये सामंजस्य केलं पाहिजे, समन्वय केला पाहिजे, काही गोड गोड शब्द पुष्कळ भाषेमध्ये आहेत त्या सगळ्यांचा उपयोग होतो असं नाही.
असं आहे की आपण सगळे स्वयंसेवक आहोत म्हणून आपसामध्ये सामंजस्य करावं ही धारणा ही गडबडीची आहे. आपण सगळे स्वयंसेवक असल्यामुळे आपला फर्स्ट कन्सर्न द इंटरेस्ट ऑफ RSS आहे आणि मग आपल्या संस्थेचा इंटरेस्ट. तेव्हा मी जर मजदूर संघाचा आहे तर BMS इंटरेस्ट विद इन द फ्रेमवर्क ऑफ RSS इंटरेस्ट, BJP इंटरेस्ट विद इन द फ्रेमवर्क ऑफ RSS इंटरेस्ट, ABVP इंटरेस्ट विद इन द फ्रेमवर्क ऑफ RSS इंटरेस्ट. म्हणजे ठरवण्याचा जो मुद्दा आहे, कसोटी आहे, क्रायटेरियन आहे, ते RSS इंटरेस्ट आहे. विदिन द फ्रेमवर्क ऑफ RSS इंटरेस्ट आपले कसे काय इंटरेस्ट सर्व होतात हे पाहायचं आहे. आपसातलं सामंजस्य या अर्थाचं नाही की तुम्ही स्वयंसेवक आम्ही स्वयंसेवक तर जरा सामंजस्य करू. म्हणजे तुम्ही शिंदे आहात आम्ही होळकर आहात, हे भोसले आहेत ते पेशवे आहेत, मराठा कॉन्फेडरसी सुरू झाली आहे, आपापल्या ठिकाणी हरेक बादशाह आहे, एवढंच आहे की आपण सगळे आहोत त्याचे काय याचे, तेव्हा जरा आपसामध्ये सामंजस्य ठेवा. हे मराठा कॉन्फेडरसी मेंटॅलिटी जी आहे ही मेंटॅलिटी पुढे फार घातक होणार आहे. तेव्हा आतापासून क्लिअर कट कल्पना असायला पाहिजे की कसोटी आपसातलं सामंजस्य ही कसोटी नाही, कसोटी आहे व्हॉट इज RSS इंटरेस्ट. आणि सगळ्यांनी मिळून व्हॉट इज RSS इंटरेस्ट हे एकदा निश्चित केलं तर त्याविषयी मतभेद होऊ शकतो आणि त्याविषयी मतभेद होण्याकरता निरनिराळ्या संस्थांचे लोक असतील तर मतभेद होतील असं नाही. जे कोणत्याही संस्थेत नाहीत, कोणत्याही बाहेरच्या कार्यक्षेत्रात नाही, असं विशुद्ध RSSचे ज्याला आपण म्हणू, असे जरी पाच लोक एकत्र आले तरी अमुक परिस्थितीमध्ये RSSच्या इंटरेस्टची कोणती गोष्ट आहे याविषयी चार पाच मतं होऊ शकतात, ते निराळ. पण कसोटी आहे व्हॉट इज RSS इंटरेस्ट आणि आपलं इन्स्टिट्यूशनल इंटरेस्ट विद इन द फ्रेमवर्क ऑफ RSS इंटरेस्ट हे जर सगळ्यांनी ध्यानात घेतलं ते होऊ शकतं. परंतु त्याच्याकरता काही शास्त्रीय मार्गाची आवश्यकता आहे. आता आपल्या इथे मी आपल्याला सांगितलं की आपल्या इथे अशी पद्धती नाही आहे की आधी सगळं अभ्यूत करून द्यायचं, सांगायचं का मी हे करणार असं नाही. आतापर्यंत सुद्धा ही समस्या येत नसे काय येत असे. पुढे असं लक्षात आलं की जसे कामं वाढायला लागली. आपल्या इथे आहे की मुलगा निर्माण होण्यापूर्वी काही कपडे करतात अंदाजाने, पण मुलगा जसा मोठा व्हायला लागतो जसं जसं त्याचं शरीर वाढतं तसे त्याच्या शरीराच्या आकाराने कपडे करतात. तसं परिस्थिती जशी जशी वाढायला लागते त्या आकाराने मग आपण आपल्या उपाययोजना करतो. या काही नवीन आहेत असं नाही, आधीपासून विचार केलेला आहे. काम वाढायला लागलं, आता ज्या जास्त काम निरनिराळे कामं जेव्हा जास्त वाढले नव्हते तेव्हा काय व्हायचं की निरनिराळ्या स्तरावर, स्थानिक स्तरापासून अखिल भारतीय स्तरापर्यंत संघाचे अधिकारी सगळ्यांशी बोलून वगैरे मग सगळ्यांना सांगायचे. म्हणजे सगळ्यांचं काय म्हणणं आहे संघाचे अधिकारी समजून घ्यायचे आणि मग ते सगळ्यांना काय करायचं काय नाही याविषयी मार्गदर्शन करायचे. हे काही दिवस चाललं. काम लहान होतं तोपर्यंत हे ठीक होतं, काम वाढायला लागलं. काम वाढायल्यानंतर लक्षात आलं की मुलगाचं शरीर वाढलंय तेव्हा कपडा बदलवला पाहिजे, मोठा कपडा केला पाहिजे. म्हणून परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांच्या जन्मशताब्दीच्या वर्षापासून नवीन आपला एक प्रथा सुरू केली आपण, संघ परिवाराची बैठक. पूर्वी नव्हती ही, एक नवीन पद्धती सुरू झाली. आता या संघ परिवाराच्या बैठकीमध्ये सध्या इतकंच होत आहे इथे किंवा आपण आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून किंवा महिन्यातून एकत्र येतो आणि तुमच्या इथे काय आहे, आमच्या इथे काय आहे, कसं चालावं, सर्वसाधारण चर्चा होते, एवढंच सध्या होतं, यापेक्षा जास्त होत नाही आहे. हळूहळू हळूहळू प्रत्येक गोष्ट आपल्या इथे वाढत जाते. हे पुरेसं नाही आहे. हे पुरेसं नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे वाटू शकतं की हे पुरेसं नाही आणि प्रॉब्लेम जे निर्माण होतात ते सुटत नाहीत, काय करायचं हे वाटू शकतं. पण हे वाटतं आहे म्हणून ताबडतोब सगळ्या गोष्टी आपण आजच सांगणार आहोत की आम्ही पुढे काय करणार आहोत याची आवश्यकता नाही आहे. पण सायंटिफिक प्रोसेस काय आहे ही आपण लक्षात घ्या. असं आहे की आमच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये हा प्रश्न येतो. एक फॅक्टरी आहे, कारखाना आहे, लहान कारखाना असतो तोपर्यंत मालकच सगळं पाहतो, सगळे डिपार्टमेंट्स, कारण लहान कारखाना असतो. 4 months फॅक्टरी एक मनुष्य पाहू शकतो. कारखाना वाढला मग डिपार्टमेंट्स करावे लागतात, प्रोडक्शन डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, अलग अलग डिपार्टमेंट्स करावे लागतात. आणि हे कदाचित उद्योगाशी संबंध नसलेल्या लोकांच्या ध्यानात येत नसेल की प्रत्येक डिपार्टमेंटचा जो मॅनेजर आहे त्याच्या मनामध्ये फॅक्टरीविषयी आत्मीयता आहेच. फॅक्टरी प्रॉस्पर व्हावी, समृद्ध व्हावी हे त्याला वाटतं. सगळ्यांच्या मनामध्ये फॅक्टरीचं कल्याण हाच एकमात्र उद्देश आहे. पण सगळ्यांची विचारपद्धती एक राहू शकत नाही, कारण काय त्या त्या डिपार्टमेंटची विशेष परिस्थिती अलग राहते. आता प्रॉडक्शनच्या डिपार्टमेंटची परिस्थिती अशी असते की जे उत्पादन आहे ते अखंड चालावं हे प्रॉडक्शन डिपार्टमेंटला अनुकूल आहे आणि जे उत्पादन आहे, ज्या वस्तूचं उत्पादन आहे, त्या वस्तूच्या कमी व्हरायटीज असाव्या हे त्याला अनुकूल आहे. म्हणजे व्हरायटीज कमी असाव्या आणि उत्पादन अखंड व्हावं हे प्रॉडक्शन मॅनेजरला आवश्यक आहे. पण फायनान्स डिपार्टमेंटच्या मॅनेजरला जर विचारलं तर तो म्हणेल की प्रॉडक्शन अखंड चालणं बरोबर नाही,
ज्या ज्या वेळेला आमच्या वस्तू करता डिमांड मार्केटमध्ये कमी होत असेल त्यावेळेला काहीतरी कृती करून काहीतरी युक्ती करून आणि प्रोडक्शन बंद पाडलं पाहिजे. कारण असं आहे की मार्केटमध्ये डिमांड अँड सप्लायचं जे हे आहे की डिमांड कमी झाल्याबरोबर मालाची किंमत कमी होते म्हणजे प्रॉफिट कमी होईल आणि स्टोअर रूममध्ये माल ठेवायचा आणि तो इथे कोणकोणाला व्याज देणार तेव्हा स्टोअर रूममध्ये माल ठेवणं इन्व्हेंटरी वाढवणं हे काही परवडत नाही. म्हणून ज्या ज्या वेळेला डिमांड कमी होते त्या त्या वेळेला प्रॉडक्शनमध्ये खंड पडावा हे फायनान्स डिपार्टमेंटच्या मॅनेजरला अभिप्रेत आहे आणि मार्केटिंग डिपार्टमेंटच्या मॅनेजरला हे अभिप्रेत आहे की व्हरायटी ऑफ द प्रॉडक्ट ही वाढावी. जास्त व्हरायटी निरनिराळ्या प्रकारच्या अशी ती वस्तू निरनिराळ्या व्हरायटीजमध्ये उत्पन्न व्हावी हे मार्केटिंग डिपार्टमेंटला आवश्यक आहे. ह्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. हे तिन्ही मॅनेजर्स फॅक्टरीचं कल्याणच चाहतात पण आपल्या डिपार्टमेंटची विशेष परिस्थिती लक्षात ठेवून प्रॉडक्शनचा मॅनेजर असं म्हणतो की अखंड प्रॉडक्शन चालावं कमी व्हरायटीज असाव्या. मार्केटिंगचा मॅनेजर म्हणतो की जास्त व्हरायटीज असाव्या. फायनान्सचा मॅनेजर म्हणतो की अखंड नाही मध्ये त्यात खंड पडला पाहिजे नाहीतर सगळं आमची इन्व्हेंटरी वाढेल. परस्पर विरोधी मतं आहेत तर काय करायचं? सामंजस्य असं नाही. ते काय करतात? प्रत्येक डिपार्टमेंटला सांगतात की तुम्ही तुमचा प्लॅन करा. तुमच्या डिपार्टमेंटविषयी पूर्वी एक नोट द्या आणि तुमच्या डिपार्टमेंटविषयीचे काय निर्णय आहेत ते सांगा. त्याला त्यांनी म्हटलं आहे सब ऑप्टिमल डिसिजन. प्रत्येक डिपार्टमेंटचं सब ऑप्टिमल डिसिजन आणि त्यांची नोट प्रत्येकाने तयार करायची आणि मग जनरल मॅनेजर सगळ्यांची बैठक घेतात. त्या बैठकीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटच्या मॅनेजरला आपलं आपलं काय आहे ते टेबलवर ठेवायला सांगतात, एक्सप्लेन करायला सांगतात. सगळे एक दुसऱ्याचं समजून घेतात. हे त्यांच्या लक्षात येतं की असा कोणताही योजना होऊ शकत नाही की ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट सॅटिस्फाईड राहील असं नाही. कोणत्या ना कोणत्या तरी डिपार्टमेंटला डिससॅटिस्फाईड ठेवल्याशिवाय पूर्ण योजना करता येत नाही. पण मग पाहतात की टोटल फॅक्टरीचं कल्याण कशामध्ये आहे. मग टोटल फॅक्टरीच्या कल्याणाकरता ज्याचं नुकसान होणार असेल त्या डिपार्टमेंटचा मॅनेजरही म्हणतो की माझं इतकं नुकसान झाल्यामुळे जर टोटल कल्याण होणार असेल मी माझं इतकं नुकसान सहन करेल. आणि मग जो प्लॅन तयार होतो त्याला ऑप्टिमल डिसिजन असं म्हटलेलं आहे. मग ऑप्टिमल डिसिजन येतं आणि त्या ऑप्टिमल डिसिजनमध्ये ज्या डिपार्टमेंटचं नुकसान होईल तो मॅनेजरसुद्धा नाराज नसतो कारण त्याला लक्षात येतं की आपलं इतकं नुकसान झाल्यामुळे पुढे हा टोटल फायदा इतका होणार आहे. हे ऑप्टिमल डिसिजन येतं. आता आपल्या इथे काय झालं आहे की आता सध्या डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी वर्षापासून संघ परिवाराची बैठक सुरू झाली. प्रत्येक स्तरावर ही अजून प्रोसेस नाही आहे पण मी आपल्याला असं म्हणेन की वरच्या स्तरावर ही प्रोसेस सुरू झालेली आहे. सब ऑप्टिमल डिसिजन आणि ऑप्टिमल डिसिजनवाली जी गोष्ट आहे ती वरच्या स्तरावर सुरू झाली. आपल्या इथे कोणतीही चांगली गोष्ट लवकर न करणं हा एक नियम असल्यामुळे हळूहळू जशी जशी पचनी पडेल जितकी ज्या आपल्याला झेपेल अशा पद्धतीने सायंटिफिक मेथड्स विल फॉलो, दे विल परकोलेट. पण एकदम परकोलेट होणार नाही कारण कोणतेही सत्कार्य लवकर करायचं नाही तर त्यात बिघाड उत्पन्न होतो. तर ह्या सगळ्या ह्या ज्या सायंटिफिक प्रोसेस आहेत त्याप्रमाणे आपण चालणार आहोत. सध्या संघ परिवाराच्या बैठकीत जितकं होऊ शकतं तेवढं आपण पाहायचं परंतु सायंटिफिक प्रोसेस त्याची काही आहे आणि ही सायंटिफिक प्रोसेस लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी वागलं तर काही कोणती भानगड उत्पन्न होणार नाही. मला असं वाटतं वेळ फार झाला, मी जास्त वेळ घेतला. अनिरुद्ध देशपांडे मागे बसल्यामुळे मला सोय झालेली आहे की मला दिसत नाही आहे, नाहीतर मला बोलणं आटोपतं घ्यावं लागलं असतं.